अच्छा हे ऑन चला, हे ऑन ठेवायचं, हे ऑन ठेवायचे ना आता हिरोईन ना, चल आणि हे जे व्हिडिओ आहे हे बंद करून ठेवू, व्हिडिओ बंद करून ठेवू ना, हे बघ हे ऑन कर, गुड मॉर्निंग, हे आहे ना, हे ऑन ठेवायचं तुझं, ठीक आहे.
आपण आजच्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करणार आहोत. हॅलो, आज तुम्ही सर्व भेज पाठवले तुम्हाला. आपण आपल्या गेस्टची जॉईन व्हायची वाट बघत आहोत आणि लागले आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. कांटेकर सर नाही झाले, आवाज आला, आवाज आपला येईल आणि फोटो पिक्चर. सिद्धू तिथं आधी मूर्ती जवळून घे, पिक्चर घे, मूर्ती जवळ आधी घेतो, स्टेजवरून सर जॉईन करा. मीटिंग सुरू झालाय ना आपलं, आणि त्यांना फोन लावला होता देवकरांना, देवकरांना फोन लागले का? अरे तुम्ही जॉईन व्हा, तुम्ही जॉईन व्हा, मी लावतो, तुम्ही जॉईन व्हा. आपण कोरस वाले तुझ्या पाठीमध्ये मी तुझ्या शब्दाला मी बाबा घेऊन जाईल. मला तो म्हणे
भीमा तुला ही वंदना बरोबर भीमा तुला तसं हे झालं मग मी देतो ना बरोबर ठाक आला तू आला पण तिन्ही वेळेस म्हणायचं तिन्ही वेळे म्हणतो त्यावेळेस मी घेऊन टाकेन त्यावेळेस हे घेऊन टाकेन माहिती म्हणजे बरोबर दो बार आलम के बाद
हेलो आपण आता आपल्या मीटिंगला सुरुवात करीत आहोत. सर सुरू करायचा का भाऊते सर? हो हो येस.
बोलते सर मी जॉइन झालेलो आहे देवकर बोलतो ओके okay. हॅलो माझा आवाज येतोय आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान मालेचा आजचा द्वितीय दिवस या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण प्रेम अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत कारुणिक गौतम बुद्ध व मानवता धर्माचे बीज समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील सर उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र बागडे सर डॉक्टर प्रज्ञा बागडे मॅडम या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या शुभ पर्वाची सुरुवात मेणबत्ती प्रज्वलित करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आणि तथागताच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून करावी अशी मी या सर्वांना विनंती करते. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळी त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन पर पुष्प अर्पण करावे अशी मी सर्वांनाच विनंती करते. या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनीच पुष्प अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करावे अशी मी या ठिकाणी सर्वांनाच विनंती करते. धकधकत्या सूर्यापरी प्रकाश दिला धकधकत्या सूर्यापरी प्रकाश दिला आपल्या तेजाने संपूर्ण देश प्रकाशमय केला धकधकत्या सूर्यापरी प्रकाश दिला आपल्या तेजाने संपूर्ण देश प्रकाशमय केला गोर गरिबांना अधिकार मिळवून दिला गोर गरिबांना अधिकार मिळवून दिला 6 डिसेंबर 1956 रोजी हाढाण सूर्य आपल्याला सोडून गेला हाढाण सूर्य आपल्याला सोडून गेला असे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य सर्व पुष्प अर्पण करीत आहे. दीप प्रज्वलनानंतर आपण या 64व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64व्या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर मधुकरराव वासनिक PWS कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित ऑनलाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या द्वितीय दिवशी मी डॉक्टर मनीषा नागपुरे ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्वांचेच शब्द सुमनांनी स्वागत करते. 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. या पावन पर्वावर आमचे महाविद्यालय मागील 50 वर्षापासून या व्याख्यानमालेचे आयोजन करीत आलेले आहे. या परंपरेला कुठलाही खंड न पडता समोर असलेल्या परिस्थितीला लक्षात घेऊन यावर्षीही आभासी पद्धतीने या व्याख्यानमालेचे आयोजन आम्ही या ठिकाणी घडवून आणलेले आहे. काल दिनांक 6 डिसेंबरला या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रसिद्ध साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत बी रंगराव म्हणजेच रंगराव भोंगले सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित जाती व्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथाचे आजच्या परिस्थितीत महत्व या विषयाच्या अनुषंगाने काल गुंफले. आज या व्याख्यानमालेचा दुसरा दिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील पाली प्राकृत विभागाचे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख डॉक्टर महेश देवकर हे डॉक्टर बाबासाहेबांनी केलेली बुद्ध चरित्राची मांडणी या विषयाच्या अनुषंगाने
आज दुसरे पुष्प गुंफणार आहेत अशा या दुसऱ्या दिवसाच्या पावन पर्वाची सुरुवात आपण बाबासाहेबांना आदरांजलीपल भीमगीत अर्पण करून करणार आहोत. मी डॉक्टर कमलाकर सागळे आणि त्यांची चमू यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजलीपर भीमगीत सादर करावे. भीमगीत सादर करीत आहे कुमारी सोनाली डोंगरे व अंकित अंगारी. आपल्याच महाविद्यालयाचे हे विद्यार्थी या ठिकाणी भीमगीत सादर करतील. अंकित रंगारी आणि सोनाली डोंगरे.
धन्यवाद अंकित आणि सोनाली तसेच त्यांच्या चमूमध्ये सामील असलेले डॉक्टर नरेंद्र बागडे आणि डॉक्टर कमलाकर सागरे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अभिवादन गीतानंतर कार्यक्रमाला पुढे नेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून साकार झालेली ही आमच्या महाविद्यालयाची वास्तू आहे. त्यांच्या विचारधारेतून त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्न सतत करीत असतो व त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजनही आमच्या महाविद्यालयामध्ये सतत होत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा आणि पाली प्राकृत विभाग म्हणजे जणू काही आमच्या महाविद्यालयाचा मजबूत असा खांब आहे. या विभागाने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण असे कार्य या विभागाने केलेले आहे. या विभागाच्या कार्यकर्तृत्वाचा व आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची एक छोटीशी चित्रफीत या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर महेंद्र गायकवाड यांनी तयार केलेली आहे. त्या चित्रपटस्थितीतून ते आपल्या विभागाची ओळख सर्वांना करून देतील. मी डॉक्टर नरेंद्र बागडे आणि डॉक्टर सुदेश भोवते सरांना विनंती करते की त्यांनी ही चित्रफीत ऑनलाईन सर्वांना उपलब्ध करून द्यावी. सुरू झालं. समोर समोर वरती वरती आवाज
आवाज नाव येऊन राहिलं फक्त. मूट आहे, मूट चेंज करू का? चेंज करू, दाबू बटन. हा धन्यवाद भोवते सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा व पाली प्राकृत संशोधन केंद्र या महाविद्यालयामध्ये सुरू करण्यामध्ये ज्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे ते म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक उपप्राचार्य डॉक्टर बालचंद्र खांडेकर सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा व पाली प्राकृत संशोधन केंद्राचे ते मानद संचालक आहेत. आजच्या या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविकपर भूमिका डॉक्टर बालचंद्र खांडेकर सरांनी मांडावी अशी मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांना विनंती करते. डॉक्टर बालचंद्र खांडेकर. लांडगे सर, खांडेकर सरांना द्या. आणि अनम्यूट करा त्यांचं साऊंड. लांडगे सर, साऊंड अनम्यूट करा त्यांच्या सरांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं डॉक्टर मधुकरराव वासनिक PWS कॉलेज यांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी देखील बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानिमित्तानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विजयादशमी 1956 14 ऑक्टोबरला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी 1956 बौद्ध धम्म दीक्षा देण्याचं कारण काय आहे यावर आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एवढे मुक्कामी घोषणा केल्यानंतर 1956 पर्यंत ते का थांबले याचं काय कारण आहे याचा एक आढावा घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे. अशी एक मान्यता आहे म्यानमारची की भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर भारतामध्ये म्हणजे जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धम्म हा पुनर्स्थापित होईल आणि तो म्यानमार मधून येईल. 1950 पहिली जागतिक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये
बाबासाहेब आंबेडकर देखील त्या परिषदेसाठी गेलेले होते. त्यामध्ये एक ठराव पारित करण्यात आला होता की अनुषंगाने आपण विचार करताना बाबासाहेब आंबेडकरांचं अखेरचं जे व्याख्यान सारनाथ या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं अखेरचं व्याख्यान दिलं ते व्याख्यान धम्मरक्षित बनते यांनी आयोजित केलेलं होतं. ही जी मान्यता आहे ती मान्यता बोधिसत्वाच्या रूपामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेली आहे. या अनुषंगाने आपण विचार करताना बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. 1956 ला मे ला जी बरोबर 2500 वर्ष झाले होते जयंतीला त्यावेळेस किंवा महापरिनिर्वाणाला त्यावेळेस बाबासाहेबांनी एक घोषणा केली होती की मी सारनाथ या ठिकाणी बुद्ध जयंतीच्या दिवशी किंवा महापरिनिर्वाणाच्या दिवशी बौद्ध धम्माचा स्वीकार करेन. याचं कारण काय होतं, का असं म्हटलं बाबासाहेबांनी की बुद्ध जयंतीला किंवा महापरिनिर्वाण जयंती महापरिनिर्वाण दिनाला, त्याचं कारणच होतं की 2500 वर्षाच्या नंतर बरोबर त्या जयंतीला 2500 वर्ष झाले होते आणि म्हणून त्या मान्यतेप्रमाणे हा ग्रंथ जो आपल्याला त्यांनी दिलेला आहे तो संपूर्ण सुत्तपीठक आणि विनयपीठक या जे दोन पीठक आहेत या दोन पीठकाचा एक निचोड म्हणू आपण त्याला, एक अर्थ सार बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मामध्ये दिलेला आहे. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी जे केलं सारनाथ या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांनी मध्ये आलेला आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मामध्ये दिलेलं नाही. का नाही दिलं, मग या धम्मचक्र प्रवर्तन सूत्राला बाबासाहेबांनी नाकारलं का? नाकारलं नाही. त्यांनी नाकारलं नाही, त्यांनी बोला तुम्ही बोला ना आवाज येत. त्यांनी नाकारलं नाही. काठमांडूला जागतिक परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की बौद्ध धम्म का स्वीकारला हे तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये त्यांनी जे मानलेलं आहे त्यामध्ये त्यांनी
या जो विनय पिटका मध्ये धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे हा जसाचा मार्ग आहे ही सिद्धार्थ गौतमाची सम्यक संबोधी आहे. आणि हे सांगत असताना पहिला उपदेश म्हणून त्याने पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग आणि पारमिता हे सांगितलेलं आहे. पंचशील नित्यशील मार्ग आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हा आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी शोधून काढलेला आहे तोच धम्म आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका. हा तिथे लावून दिलं अस पहिला हात कनेक्ट झालाय. तुम्ही बोला, कंटिन्यू बोला. नमस्ते सूर्य आहे छाटिके सर बोला. पारमिता म्हणजे व्यक्तित्वाचे गुण आहेत, दान आहे, शील आहे, नैष्क्रम्य आहे, करुणा आहे, या सगळ्या ज्या पारमिता आहेत या प्राप्त करणं हे म्हणजे पारमिता आहे. हे पारमिता प्राप्त केल्यानंतर माणूस पूर्ण प्राप्त केल्यानंतर बोधिसत्वापासून बुद्ध याप्रमाणे तो होतो. हे जे आहे त्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मचा स्वीकार याबद्दल अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जागतिक परिषदेसाठी गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचं पहिल्यांदा व्याख्यान ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस ते म्हणाले की मी तुमच्यासाठी काही आणलेलं नाही आहे, पण मी बौद्ध धम्म का स्वीकारला हे तुम्हाला सांगू इच्छितो. बुद्ध धम्मामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व धर्मामध्ये ईश्वर, आत्मा, परमात्मा हे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आहेत बौद्ध धर्माची केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माला सामाजिक वैयक्तिक या दोन्ही दृष्टिकोनातून मान्यता दिलेली आहे. पुढे ते म्हणतात की मी बौद्ध धम्म स्वीकारण्याचे कारण काय आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचा निरोध आहे, निरोधाचा मार्ग आहे, हे विनय पिटकातील धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सांगितलेलं आहे.
व्यक्ती नाही ईश्वर किंवा परमात्मा यांनी सांगितलं नाही आहे, ते फक्त बुद्धाने सांगितलेलं आहे की दुःखापासून मार्ग जो आहे तो दुःख दुःख कारण दुःख आनंद मार्ग आणि मार्ग या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी आपल्याला बुद्धांनी धम्मदीक्षा जी दिली आहे ती पंचवर्गीय भिक्षूंना दिली आणि त्यामध्ये त्यांनी या चार आर्य सत्याचा उपयोग केलेला आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा दिलेली आहे ती धम्मदीक्षा दिली त्यामध्ये त्यांनी 22 प्रतिज्ञा दिलेली आहे. 22 प्रतिज्ञा स्वीकार केल्याशिवाय बुद्धांच्या काळामध्ये फक्त भगवान बुद्धाने स्वीकृती दिली की तो उपासक आणि उपासिका म्हणून स्वीकृत केल्या जात असे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा देत असताना 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. या 22 प्रतिज्ञा का दिलेल्या आहेत, त्याचं कारण काय आहे? त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की तो नाले एक स्वच्छ नाला आहे आणि एक धारनिरड नाला आहे. स्वच्छ नाला आणि धारनिरड नाला या नाल्यातील पाणी जर एकत्रित मिक्स केलं तर चांगलं पाणी देखील गढूळ होऊन जाते आणि म्हणून स्वच्छ पाणी आणि घाणेरडं पाणी याला वेगळं केलं पाहिजे. ब्राह्मणी धर्माचा नाला हा घाणेरडा आहे कारण याच्यामध्ये आत्मा आहे, अलौकिक अशा कशा गोष्टी आणि शुद्ध प्रवाह कोणता आहे? पंचशील, आर्यष्टांगिक मार्ग आणि पारमिता. याप्रमाणे 22 प्रतिज्ञेमध्ये ईश्वर, आत्मा, परमात्मा या सगळ्या गोष्टींना त्यांनी नाकारलाय आणि पुढे 22 प्रतिज्ञेमध्ये पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. धम्म म्हणजे काय? हा व्यक्तिगत विकासासाठी आहे. धम्म म्हणजे काया, वाचा, मन परिशुद्ध करणं म्हणजे धम्म. तृष्णेला नष्ट करणं म्हणजे धम्म. पाहिल्यानंतर ज्या उतरत नाही त्या ज्या आहेत त्यावर त्यांनी जे भाष्य केलं ते भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की ज्याप्रमाणे संपवायचे आहे का?
गरिबांना शोषितांना शोषण करण्यासाठी ईश्वराच्या नावानं या सगळ्या परंपरा निर्माण केलेल्या आहेत. या परंपरा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. जे पळते 700 विधी लिहून ठेवलेले आहेत की या विधीमध्येच राहावं. सत्यनारायणाची कथा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. ब्राह्मणांनी ब्राह्मण लोकांनी आपल्या पोटा पाण्याची सुविधा केलेली आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात म्हटलेलं आहे. आणि मग हे जे आहेत तृष्णेला नष्ट करणं, हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या ज्या गोष्टी आहेत, सामाजिक न्यायाच्या त्या गोष्टी आहेत, याला आत्मसात करणं हा आहे सामाजिक. आणि म्हणूनच सामाजिक दृष्टिकोन गोष्टी जेव्हा आहेत तेव्हा हा धर्म सामाजिक धर्म आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस म्हटलेलं आहे. म्हणजे सामाजिक म्हणजे समाजाच्या विकासासाठी आणि धम्म म्हणजे व्यक्तीच्या विकासासाठी हा आयोजित केलेला आहे. भारतातील लोकशाही अत्यंत महत्वाचा आहे. मननीय अशा प्रकारचे ते विचार आहेत, ते आपण प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे. ते काय म्हणतात की भारताला लोकशाही माहीत नव्हती अशी गोष्ट नाही. भारताला लोकशाही असंच म्हणतो. त्यावर त्यांनी धम्मचक्र दिलेलं होतं. आपली जी मुद्रा आहे ती मुद्रा सिंहनाद आहे. भगवान बुद्धांनी जो उपदेश सिंहनादाच्या रूपानं सारनाथला दिलेला आहे त्याचं ते प्रतीक आहे. या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अनुषंगाने केलेल्या होत्या. सर थोडासा कन्क्लूड करावं लागेल सर, प्लीज कन्क्लूड करा. जयंती
तुमच्या करता ज्यांनी दिवस रात्र खस्ता खाल्ल्या, बहुजनाच्या हितास आणि सुखासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम केले, अशा त्या भगवान बुद्धांनी तुम्हाला मुक्तीचा मार्ग दिलेला आहे, अशा त्या भगवान बुद्धाची जयंती तुम्ही साजरी करायला पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचे. भविष्य अशा प्रकारची घटना, त्यामध्ये त्यांनी मी बौद्ध धम्म का स्वीकारतो आहे याचं पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. आणि बौद्ध धम्माला जेव्हा त्यांनी येवले मुक्कामी जेव्हा त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला हॅलो आटेकर सर. नमो बुद्धाय, जय भीम. हॅलो, धन्यवाद सर. माझा तो मोबाईल बरोबर झाला सर. प्रास्ताविक संपलाय ना? हो हो. डॉक्टर भास्करच खांडेकर यांनी या व्याख्यान मालेची प्रास्ताविक भूमिका अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने या ठिकाणी मांडलेली आहे. त्यानंतर आजच्या या व्याख्यान मालेचे द्वितीय पुष्प गुंफणार आहेत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ पुणे येथील पाली प्राकृत विभागाचे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख डॉक्टर महेश देवकर सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली बुद्ध चरित्राची मांडणी या विषयाच्या अनुषंगाने ते आज या ठिकाणी आपल्या समोर विचार ठेवणार आहेत. तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देतील इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुदेश भोसे सर. मी डॉक्टर सुदेश भोसे सरांना विनंती करते त्यांनी डॉक्टर महेश देवकर सरांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर भोसे सर, धन्यवाद मॅडम. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा कालच महापरिनिर्वाण दिवस होता त्यांना मी त्रिवार वंदन करतो. आपल्या महाविद्यालयामध्ये गेल्या 50 वर्षापासूनची व्याख्यानमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला अविरत सुरू आहे, त्याचे आजचे दुसरे दिवस, आज दुसरे पुष्प गुंफले जात आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील सर आहेत. आणि दुसरे पुष्प जे गुंफणार आहेत असे डॉक्टर महेश देवकर सर. पाली, संस्कृत आणि बौद्ध वाङ्मयाचे
गाढे अभ्यासक डॉक्टर महेश देवकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पाली व बुद्धी स्टडीज विभागाचे प्रमुख आहेत. तसेच पुणे इंडोलॉजिकल सीरीज आणि स्टुडिया इंडिका स्टुडिया इंडो बुद्धिका चे संपादकही आहेत. त्यांनी देशात आणि परदेशात अनेक व्याख्याने दिलेली असून अनेक परदेशी विद्यापीठामध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्यांना आमंत्रित केले गेलेले आहे. त्यात प्रामुख्याने कानाझावा विद्यापीठ जपान, तायपेई तैवान, टोक्यो विद्यापीठ जपान, हाँगकाँग युनिव्हर्सिटी, कोपनहेगेन युनिव्हर्सिटी डेन्मार्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ हॅम्बर्ग अशा विविध वेस्ट आणि ईस्ट कंट्रीजमध्ये जे प्रमुख विद्यापीठ आहेत त्यामध्ये त्यांना व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बोलविले गेलेले आहे. तसेच विविध कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी आपले पेपर वाचलेले आहेत. भारतात अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज पुणे, के जे सोमय्या सेंटर फॉर बुद्धी स्टडीज मुंबई या संस्थेमध्येही ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आमंत्रित असतात. संशोधन क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास असून त्यांच्या नेतृत्वात पाली भाषा आणि साहित्य संदर्भात भारत सरकार, पुणे विद्यापीठ आणि मार्बर्ग जर्मनी द्वारा प्राप्त अनुदानावर अनेक संशोधन प्रकल्प सुद्धा सुरू आहेत. त्यांचे अनेक शोध निबंध प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असून एक बौद्ध चिंतक म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी टेक्निकल टर्म्स अँड टेक्निक्स ऑफ पाली अँड संस्कृत ग्रामर हा ग्रंथ लिहिलेला असून सोबतच एवम मे सुत्तम, एकम समयंग भगवा आणि त्रिसरणा अशा तीन पुस्तिकाही लिहिलेल्या आहेत. सोबतच त्यांनी 5 महत्वाचे ग्रंथही संपादित केलेले आहेत. सध्या ते एमफिल आणि पीएचडीचे मार्गदर्शक असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे 5 एमफिल आणि 7 पीएचडी विद्यार्थ्यांना अवॉर्ड दिलेला आहे. त्यांनी बौद्ध साहित्य आणि आंबेडकरी चिंतन या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार, बहुजन भूषण पुरस्कार, तिलुखंबटा पुरस्कार, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड नाशिक द्वारा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि समाज भूषण पुरस्कार देऊन अनेक संस्थांनी त्यांचा मोठा गौरव केलेला आहे. डॉक्टर महेश देवकर हे अनेक गुण आणि ज्ञानाने संपन्न असून सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि संशोधन क्षेत्रात सतत कार्य करीत असतात. असे आजचे व्याख्याते डॉक्टर महेश देवकर सर हे आमच्या महाविद्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आजचे हे दुसरे पुष्प गुंफिणार आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. ओव्हर टू नागपूर मॅडम. धन्यवाद सर. डॉक्टर महेश देवकर सरांचा व्यासंगी विविध पुरस्काराने सन्मानित असलेले विद्वत्वपूर्ण व्यक्तिमत्व आज आपल्याला या व्याख्यानमालेला लाभलेले आहे. बाबासाहेबांच्या विचाराचे मौलिक धन या व्याख्यानमालेच्या रूपाने दरवर्षी आम्ही आमच्या पत्रात पाडत असतो. अनेक आंबेडकरी विचारवंतांनी हे मौलिक धन आमच्या महाविद्यालयाला दिलेले आहे. भाऊ लोखंडे, यशवंत मनोहर, रावसाहेब कसबेपासून अनेक थोर विचारवंत या व्यासपीठावर येऊन आम्हाला दरवर्षी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा एक प्रेरणा आम्हाला दरवर्षी या ठिकाणी मिळत असते. यावर्षी डॉक्टर महेश देवकर सरांना आम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ही व्याख्यानमाला आयोजित केली आणि आमंत्रित केलेले आहे. मी डॉक्टर महेश देवकर सरांना विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आज या ठिकाणी गुंफावे. डॉक्टर महेश देवकर सर, सर्वांना सर्वप्रथम मैत्रीपूर्ण जय भीम.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स सर्वप्रथम आपल्या आजच्या या स्मृती व्याख्यान मालेच्या निमित्ताने ज्यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या महामानव आणि तुम्हा आम्हा सगळ्या मानव समाजाला एक करुणा आणि प्रज्ञेचं जीवन जगण्याची ज्यांनी प्रेरणा दिली आणि ज्यांनी त्याचा मार्ग आपल्यासाठी सुकर केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करतो. ज्या मार्गाचं अनुसरण बाबासाहेबांनी केलं त्यांचे गुरु म्हणून त्यांनी ज्यांना मानलं त्या महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या चरणी देखील मी माझं अभिवादन माझं वंदन हे सादर करतो. आजच्या या कार्यक्रमाचे व्याख्यानाचे अध्यक्षस्थान जे भूषवत आहेत ते PWS महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील सर. तसेच या कार्यक्रमाचे संयोजक आयोजनकर्ते इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख सुदेश भोवते सर आणि इतर या संशोधन केंद्राचे मुख्य म्हणजे प्रमुख महेंद्र गायकवाड सर आणि ज्यांनी एक उत्तम प्रास्ताविक आजच्या या कार्यक्रमाचं केलं ते आमचे हितचिंतक आमचे मार्गदर्शक आणि नागपूरमध्ये ज्यांनी अनेक वर्ष पालीचं हे जे काम आहे ते अव्याहतपणे चालू ठेवलेलं आहे अजूनही चालू ठेवत आहेत आणि आपलं प्रकृती अस्वास्थ्य आणि हे सगळं बाजूला ठेवून जे सतत पालीचा ध्यास ज्यांनी घेतलेला आहे त्या डॉक्टर भालचंद्र खांडेकरांना मी अभिवादन करतो. आज या महत्वाच्या व्याख्यानमालेमध्ये 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून मग अशी सांगण्यात आलं तर या व्याख्यानमालेमध्ये खूप मोठे मोठे दिग्गज मंडळी यापूर्वी बोलून गेलेली आहेत आणि आज तो मान तुम्ही मला देता त्याबद्दल सर्वप्रथम मी कॉलेजचे आणि आयोजकांचे आभार मानतो. जो विषय मी आज बोलण्यासाठी इथे निवडलेला आहे ज्याची मांडणी मी करणार आहे तो विषय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली बुद्ध चरित्राची मांडणी. हा विषय का महत्वाचा आहे आणि त्याचं वेगळेपण काय आहे हे थोडस आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला एक पार्श्वभूमी बघितली पाहिजे की बुद्ध चरित्रांची पार्श्वभूमी काय आहे. जर एकंदरीत आपण बौद्ध सगळ्या परंपरेचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की मुळातच अगदी त्रिपिटकापासून आपल्याला भगवान बुद्धांच्या चरित्राचे संदर्भ सापडतात. दीघ निकाय मज्जिम निकाय यासारखे पाली ग्रंथ त्याचबरोबर लोकोत्तरवादी बौद्ध परंपरेतला महावस्तू नावाचा ग्रंथ वैपुल्य सूत्र जे आहेत त्याच्यामधला ललितविस्तर नावाचा ग्रंथ तर या ग्रंथांमध्ये आपल्याला भगवान बुद्धांचं चरित्र आलेलं आढळतं आणि हे जे चरित्र आहे सपना आहे ना ते मुख्यत्वे आपल्याला असं दिसतं की ज्या आपण म्हणू आत्मचरित्रात्मक स्वरूपाचे आहेत या ठिकाणी भगवान बुद्ध स्वतःच आपल्या चरित्राबद्दल सांगतायत आपल्या जीवनाबद्दल सांगतायत. या चरित्रांचा मुख्य जो हेतू आहे म्हणजे हे जे चरित्रात्मक ती स्वतंत्र चरित्र नाहीत पण हे चरित्रात्मक जे भाग आपल्याला त्रिपिटकामध्ये दिसतात पाली आणि संस्कृत त्रिपिटकामध्ये तर त्याच्यामध्ये मुख्य जो हेतू आहे या सगळ्या कथनाचा तो भगवान बुद्धांना आपले जे जीवनातले अनुभव आहेत ते आपल्या शिष्यांबरोबर वाटतायत त्यांच्याबरोबर ते शेअर करतायत आणि त्यातनं त्यांनी हा सगळा प्रवास कसा केला त्याबद्दल ते आपल्या शिष्यांना सांगतात.
तर शिष्यांच्या मनातली उत्सुकता भगवान बुद्धांच्या जीवनाविषयीची आणि मग त्याला एक ती उत्सुकता शमवण्यासाठी भगवान बुद्धांनी केलेलं निवेदन या स्वरूपाचं ते त्या आत्मचरित्रात्मक आपल्याला साहित्य दिसतं. हा आपण विचार केला पाहिजे की तसं बघायला गेल्यास की पाली आणि बौद्ध साहित्यामध्ये बुद्धांचं चरित्र हे खूप मागावून आलं, म्हणजे अगदी ज्याला आपण चरित्रात्मक ग्रंथ असा म्हणून तो खूप मागावून आला. तो साधारण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये जे अश्वघोषांनी जो बुद्ध चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला ते खरं म्हणायला गेल्यास बुद्धांचं पहिलं व्यवस्थित लिहिलेलं हे चरित्र असं म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की पाली साहित्यामध्येच काही सुत्तनिपातामधलं पब्बज्जा सुत्त असेल किंवा नाळक सुत्त असेल या ठिकाणी भगवान बुद्धांचं चरित्राचे काही अंश आलेले आहेत की जे ज्याला आपण म्हणतो की एक थर्ड पर्सन अकाउंट म्हणजे एखाद्या दुसऱ्या माणसाने सांगितलेलं त्यांचं चरित्र म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थाने चरित्रात्मक म्हणतो आत्मचरित्रात्मक नव्हे तर अशा प्रकारची मांडणी आपल्याला या काही ग्रंथांमध्ये अगदी त्रोटक स्वरूपामध्ये अगदी संक्षेपाने आलेली आढळते. तिथे देखील बुद्धांना बुद्धांच्या शिष्यांना एकंदरीतच बुद्धांच्या चरित्राविषयी माहिती देणं हाच त्याचा मुख्य हेतू आपल्याला दिसतो. अश्वघोषाने पुढे मात्र जेव्हा बुद्ध चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला इसवी सनाचं दुसरं शतक, अश्वघोषांबद्दल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ते काश्मीरमध्ये होते आणि त्यांनी सर्वप्रथम बुद्धांचा जो धम्म आहे त्यांची जी शिकवण आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलेचा आधार घेता येईल हा विचार पुढे आणला आणि मग चरित्र आणि नाट्य या स्वरूपामध्ये बुद्ध विचार आपल्याला कसा लोकांपर्यंत पोहोचवता येईल या दृष्टीने त्यांनी काही काम केलेलं आपल्याला दिसतं. अश्वघोषांच्या ज्या दोन प्रसिद्ध कृती आहेत त्याच्यामध्ये त्यांचा एक बुद्ध चरित्र हा चरित्रात्मक महाकाव्य आहे आणि दुसरा जो आहे ते म्हणजे सौंदरानंद नावाचं बुद्धांच्याच भावाविषयीचं नंदाविषयीचं जे चरित्रात्मक एक नाट्यमय असं तो प्रसंग आहे. नंद आणि सुंदरीची कथा त्याच्यामध्ये येते. ते सौंदरानंद हा नावाचं जे महाकाव्य आहे ज्याच्यामध्येही आपल्याला बौद्ध तत्वज्ञान आणि हे मोठ्या काव्यात्मक स्वरूपात त्यांनी मांडलेलं दिसतं. आणि त्याबरोबर आज जे आपल्याला उपलब्ध नाही तर शारीपुत्र प्रकरण नावाचा एक त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता आणि जो आज आपल्याला पूर्णपणे उपलब्ध नाही शारदवती पुत्र प्रकरण. तर यासारख्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी बुद्धचरित्र आणि बुद्धचरित्रातले प्रसंग आणि त्या माध्यमातून बुद्धांची शिकवण ही लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं ते म्हणतात आपल्या सौंदरानंद महाकाव्यामध्ये की ह्या सर्व काव्यात मागचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे लोकांना मुक्तीच्या मार्गावर नेणं आणि हे मुक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी नुसतं तत्वज्ञान न सांगता त्या बुद्धांच्या चरित्रातनं ते तत्वज्ञान लोकांपुढे आणणं. कारण की आपल्याला माहिती आहे की बुद्धांचं जीवन हाच त्यांचा खरं तर एक मोठा उपदेश आहे. जीवन हाच उपदेश. आपण बरेच वेळा म्हणतो की आपण जे अनेक वेळा सांगून लोकांना समजत नाही ते लोक त्या व्यक्तीच्या चरित्रातनं ती प्रेरणा मिळते. कारण की जे आपण सांगत असतो ते बुद्ध जगत होते, जे ते सांगत होते तेच ते जगत होते. म्हणून ते यथावादी तथाकारी आणि यथाकारी तथावादी असे ते होते. त्याच्यामुळे त्यांची शिकवण आणि त्यांचं जीवन हे वेगळंच करता येत नाही. त्यांचं जीवन म्हणजे त्यांचा उपदेश आहे. तर ही बाब लक्षात घेऊन अश्वघोषांनी बुद्ध चरित्राची मांडणी केली आणि ते बौद्ध परंपरेमधलं पहिलं बुद्ध चरित्र असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पाली आणि संस्कृत साहित्याचा एकत्रित आपण विचार केला तरी आपल्याला असं म्हणता येईल की हे पहिलं बुद्ध चरित्र आहे. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की पाली परंपरेमध्ये निदान कथा आहेत ज्या एक जातक निदान कथा आहेत, विनयाची निदान कथा आहे, त्याच्यानंतर आपल्याला अठ्ठसालिनी धम्मसंगिनी जे आहे अभिधम्माची जी अठ्ठकथा आहे अठ्ठसालिनी त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला निदान कथा दिसते. तर ह्या ज्या निदान कथा आहेत जातक निदान कथा आणि मी म्हटलं असं की अभिधम्माची निदान कथा विनयाची निदान कथा या निदान कथांमध्ये सुद्धा आपल्याला बुद्धांचं चरित्र आलेलं दिसतं. बुद्धघोषांनी केलेली जी मांडणी आहे आता तिथे हे बुद्ध चरित्र मांडण्यामागचा त्यांचा जो उद्देश आहे तो मात्र वेगळा आहे. त्यांना जे हे चरित्र मांडायचं आहे ते त्रिपिटकाची एकंदरीत त्रिपिटकाचा जन्म कसा झाला, त्रिपिटक कसं उदयाला आलं, तर हे सांगत असताना त्याची पार्श्वभूमी म्हणून
त्यांनी बुद्धांच्या चरित्राचा उल्लेख केलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे पालीच्या अभ्यासकांना की ते दुरे निदान, अविदुरे निदान आणि संतिके निदान असं करत ते त्यांनी ते चरित्राची मांडणी केलेली आहे. पण त्याच्या मागचा जो मुख्य उद्देश आहे तो बुद्धांचं चरित्र सांगणं हा नसून त्रिपिटकाचे जे विविध ग्रंथ आहेत, तीनही जी पिटक आहेत, विनय आहे, सुत्तपिटक आहे आणि अभिधम्म पिटक आहे, या तीनही पिटकांची निर्मिती कशी झाली तर त्या निर्मितीचं ते निदान आहे. निदान म्हणजे त्याची पार्श्वभूमी आहे. तर या स्वरूपात ते चरित्र येतं. त्या चरित्रामध्ये त्यांनी अनेक ज्या आधार घेतलेले त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्रिपिटकामध्येच पुन्हा मी काही मागे उल्लेख केला त्याप्रमाणे चरित्रात्मक जे ग्रंथ आहेत, मग महापदान सूत्र असेल किंवा बुद्धवंशासारखा ग्रंथ असेल, याचा आधार घेत त्यांनी हे चरित्र लिहिलं. पुढे आपल्याला असं दिसतं की पाली परंपरेमध्ये अगदी पुढे जाऊन 10व्या शतकापासून पुढे जिनचरित्र आणि जिनालंकार नावाचे जी बुद्ध चरित्र पालीमध्ये लिहिली गेली त्यामध्ये त्या लेखकाने म्हटल्याप्रमाणे त्याच्या मागचा जो उद्देश आहे ती बुद्धांची अनुस्मृती जागवणं, बुद्धांच्या आठवणी जागवणं आणि लोकांमध्ये धर्माविषयी श्रद्धा निर्माण करणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. तर या सगळ्या उद्देशाने हे आपण बघितलं की परंपरेमध्ये अनेक वर्ष बुद्ध चरित्रांची निर्मिती आणि बुद्ध चरित्रांचं लेखन हे होत राहिलेलं आहे. जर आपण आधुनिक काळाकडे आलो तर जेव्हा पाश्चात्य जगामध्ये बौद्ध वाङ्मयाचा बौद्ध साहित्याचा अभ्यास सुरू झाला आणि भारतामध्ये ज्याप्रमाणे काही आर्किओलॉजिकल सगळे जी उत्खनन झाली, पुरातात्विक उत्खनन झाली आणि त्याच्यामध्ये बौद्ध इतिहास हळूहळू पुढे यायला लागला, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाश्चात्य जगामध्ये बुद्धांबद्दलची जी जागृती झाली आणि त्याचं एक फलित म्हणून बुद्धांचे चरित्र हे लोकांनी लिहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे दोन प्रकार दिसतात, परंतु एकंदरीतच म्हणजे बुद्धांचं चरित्र मांडण्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला दिसते की 1853 साली पहिलं स्पेन्स हार्डी म्हणून जे एक विद्वान होते त्या स्पेन्स हार्डींनी पहिल्यांदा बुद्धाविषयी ची मांडणी केली आणि बुद्धांचं चरित्र त्यांनी मांडलं. द बुद्ध अँड मॅन्युअल ऑफ बुद्धिझम अँड इट्स डेव्हलपमेंट इन द मॉडर्न वर्ल्ड अशा नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, 1853 मध्ये प्रसिद्ध झालेला. तर त्यानंतर आपण जर विचार केला की आधुनिक काळामध्ये जी बुद्ध चरित्र लिहिली गेली त्यांच्यामध्ये दोन मुख्य आपल्याला भाग करता येईल. एक जो भाग असा आहे की चायनीज, टिबेटन, पाली, संस्कृत यामध्ये असणाऱ्या बुद्ध चरित्रांची भाषांतर या स्वरूपाचं काम आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला झालेलं दिसत. त्याच्यामध्ये महत्वपूर्ण उल्लेख करायला लागेल तो म्हणजे सॅम्युअल बिल यांचा. सॅम्युअल बिल यांनी जे चायनीज मध्ये भाषांतरित स्वरूपामध्ये उपलब्ध असलेलं अभिनिष्क्रमण सूत्र आहे त्याचं त्यांनी इंग्रजी भाषांतर केलं, द रोमॅन्टिक लिजंड ऑफ द शाक्य बुद्ध हा नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला की जो या चिनी अनुवादांवरती अवलंबून आहे. हे एक आलं 1875 मध्ये. त्यानंतर 1878 मध्ये रिस डेव्हिड्स जे पालीचे महान अभ्यासक होते त्यांनी बुद्धिस्ट बर्थ स्टोरीज नावाने जातक निदान कथेचं इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केलं आणि त्याच्या पाठोपाठ 1884 मध्ये डब्ल्यू वुडविल रॉकहिल यांनी तिबेटी जे सगळे स्रोत होते, तिबेटमधले जे त्रिपिटक आहेत, तंजूर केंजूर जे आहे म्हणतात त्याला, त्याच्या आधारे त्यांनी बुद्धांचं चरित्र लिहिलं आणि ते 1884 मध्ये प्रसिद्ध झालं. तर ही तीन मुख्य आपल्याला ग्रंथ सांगता येईल की जे भाषांतर स्वरूपाचे होते आणि ते तीन वेगवेगळ्या परंपरांमधनं बुद्ध चरित्राची मांडणी करत होते, चिनी, पाली आणि तिबेटी. त्यानंतर आपल्याला जे दुसरं एक महत्वाचं जे साहित्य दिसतं या संदर्भामध्ये ते म्हणजे की बुद्धिस्ट मॅन्युअल्स, म्हणजे अशा हस्तपुस्तिका अशा निर्माण झाल्या ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा उल्लेख जो करायला लागेल तो 1881 मध्ये जे पहिलं मॅन्युअल निर्माण झालं ते म्हणजे हार्मन ओल्डेनबर्ग यांनी ते जर्मनमध्ये लिहिलं होतं
बुद्ध जाइन लेबन जाइन लेर und seine Gemeinde म्हणजे आपल्याला त्याचं इंग्रजी भाषांतर यात उपलब्ध आहे. बुद्ध his doctrine and his order बुद्ध या स्वरूपाचं आपल्याला हे जे आपल्याला मिळतं म्हणजे बुद्ध हिज लाईफ हिज डॉक्ट्रिन अँड हिज ऑर्डर या स्वरूपात ते इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे. तर ओल्डनबर्ग हे पहिले त्या स्वरूपाचं मॅन्युअल लिहिणारे विद्वान 1881 मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला जे माहिती आहे ते म्हणजे 1894 मध्ये पॉल कॅरुस यांनी द बुद्ध अँड द गॉस्पेल नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर आपल्या भारतीय लोकांना जे प्रसिद्ध आहे माहितीचं आहे ते म्हणजे 1907 मध्ये पी नरसू यांनी इसन्स ऑफ बुद्धिझम नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पहिल्या प्रकरणामध्ये हिस्टॉरिक बुद्ध या स्वरूपामध्ये बुद्धांची बायोग्राफी सांगितली. त्यानंतर आनंद कुमार स्वामींनी 1916 मध्ये त्यांनी बुद्ध अँड गॉस्पेल ऑफ बुद्धिझम नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यानंतर 1927 मध्ये लाईफ ऑफ द बुद्ध ॲज लेजंड ऑर अँड हिस्ट्री म्हणून तो ग्रंथ लिहिला ई जे थॉमस यांनी. तर असे अशी मॅन्युअल्स तयार झाली. आणि त्याच्या आधी अजून 1879 जर आपण विचार केला तर 1879 मध्ये आपले सर जे अर्नॉल्ड होते सर एडविन अर्नॉल्ड यांनी लाईट ऑफ एशिया नावाचं बुद्धांचं चरित्र काव्यात्मक स्वरूपामध्ये एक त्यांनी ते लिहिलं. तर अशा प्रकारे बुद्धांच्या चरित्राच्या चरित्र रूपाने मांडणी करण्याची जी आधुनिक काळामध्ये आपल्याला सुरुवात झालेली दिसते. तर ह्या सर्व पाश्चात्य विद्वानांमध्ये किंवा इंग्रजी माध्यमातून लिहिणाऱ्या ह्या लेखकांमध्ये असं आपल्याला दिसतं की त्यांचा मुख्य जो उद्देश होता तो उद्देश म्हणजे की बुद्धांचं जे काही ऑथेंटिक स्वरूपातलं चरित्र आहे ते ह्या सगळ्या पाश्चात्य जगापुढे यावं. आणि अजून एक त्यांचा जो उद्देश होता की एकंदरीतच इतर धर्मांच्या तुलनेमध्ये आणि खास करून ख्रिश्चियनिटीच्या संदर्भामध्ये ख्रिस्ती धर्माच्या संदर्भामध्ये बौद्ध धर्माचं काय म्हणजे तुलनात्मक एक स्वरूप त्याचं पुढे आणणं हा त्यांच्या ह्या मॅन्युअल्स मागचा मुख्य उद्देश होता. आणि त्या स्वरूपामध्ये असे ग्रंथ निर्माण झाले. आणि प्रत्येक जो लेखक आहे ह्याच्या मधला त्यांनी बुद्ध चरित्राची मांडणी करताना आपापल्या एकंदरीत वकुबाप्रमाणे आपापल्या समजुतीप्रमाणे त्यांच्या ट्रेनिंगनुसार तशी मांडणी केली. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला माहितीये की काही स्वरूपामध्ये केळुसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र लिहिलं की जे अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रावर आधारित होत. त्याच्यानंतर जी एन काणे होते त्यांनी जे लाईट ऑफ एशियाचं मराठी एक संस्करण तयार केलं. आणि मग काही पॉप्युलर स्वरूपाचे विनायक कोंडे ओक यांनी बुद्धांचं चरित्र एक या स्वरूपामध्ये लिहिलं. आणि त्याबरोबर भारतामध्ये अजून विचार केला तर काही रवींद्रनाथ टागोरांसारखी मंडळी काही थोडस बुद्ध चरित्राबद्दल ललित स्वरूपामध्ये लिहित होती. आणि यांचा मुख्य उद्देश हा जो आहे तो ज्याला इंग्लिश मध्ये पॉप्युलरायझेशन असं म्हणतं की एक त्याला एक लोकप्रसिद्धी मिळवून देण्याच्या दृष्टीने हे सगळी लिखाणं होती. तर आता आपल्याला एकदा बाबासाहेबांचं जे योगदान आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर थोडस आपल्याला एक पार्श्वभूमी या काळामधली बघायला लागेल. की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्येच एकंदरीत 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाची एक चळवळ सुरू झाली. आणि एलेनॉर जिलियट यांनी म्हटल्याप्रमाणे त्याचे मुख्य जे भाग होते की एक तर स्कॉलरशिप म्हणजे विद्वानांनी केलेलं काम, त्याच्यानंतर लोकांचे वैयक्तिक अनुभव बौद्ध धर्मासंबंधीचे म्हणजे आपल्याला माहिती आहे की धर्मानंद कोसंबी असतील किंवा राहुल संकृत्यायन असतील आनंद कौसल्यायन असतील जगदीश कश्यप असतील ह्या सगळ्या मंडळींनी स्वतः वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये बौद्ध धर्माचा अंगीकार केला. आणि त्यांचे जे काही वैयक्तिक अनुभव होते ते एक मोठं त्याची भूमिका होती या बौद्ध साहित्याच्या आणि बौद्ध अध्ययनाच्या दृष्टीने. तिसरा जो भाग होता तो पॉप्युलरायझेशनचा की एक मी म्हटलं जसं की ही जी काही मंडळी होती रवींद्रनाथ टागोरांसारखी आणि भारत मगाशी ज्यांचा उल्लेख केला कोंडे ओक वगैरे तर ह्या सगळ्या मंडळींनी थोडस पॉप्युलर स्वरूपामध्ये त्याचं काम करायला सुरुवात केली. आणि जो एक अजून एक महत्वाचा भाग आहे की काही मंडळींनी याच्याकडे असं बघितलं की जे भारतामध्ये असणारे जे काही बौद्ध जे समाज होते म्हणजे हिमालयन भागामध्ये
त्यांच्यामध्ये एक प्रकारे एक थोडीशी पुनर्जागृती व्हायला सुरुवात झाली. तर या सगळ्या कारणांमुळे भारतामध्ये एक पुनरुत्थानाची चळवळ, बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाची चळवळ सुरू झाली. याच्यामध्ये ऑब्विसली जे आपण स्कॉलरशिप म्हणतो ते पुरातत्वीय संशोधन आणि ही जी पाश्चात्य मंडळींनी आणि भारतीयांनी केलेला अभ्यासपूर्ण लिखाण यांचा समावेश होतो. याच काळामध्ये आपल्याला असं दिसतं की काही जी भारतीय मंडळी होती ज्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांचं नाव घ्यायला लागेल, त्यांचे शिष्य सर्वपल्ली राधाकृष्णन, पी व्ही काणे, या मंडळींनी एक बौद्ध धर्माची एक सुधारित काय म्हणू की हिंदू धर्मामधला सुधारणा करणारा हिंदू रिफॉर्मिस्ट या स्वरूपामध्ये मांडणी करायला सुरुवात केली की बौद्ध धर्म म्हणजे हिंदू धर्मातलं सुधारणा करणारा एक विचार आणि बुद्धांना त्यांनी हिंदू धर्माचा सुधारक या स्वरूपामध्ये प्रेझेंट करायला सुरुवात केली. आणि विवेकानंदांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये आपल्या भाषणांमधनं लिखाणामधनं चर्चा केलेली आहे. तर हा एक आपल्याला एक अजून एक त्याचा एक दृष्टिकोन दिसतो एक डेव्हलप होताना. जर्मनीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की एक ब्राह्मणेतर जी एक नेतृत्व आपल्याकडे उदयाला आलं ज्याच्यामध्ये मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, सॉरी विठ्ठल रामजी शिंदे असतील आणि पुढे जाऊन राजर्षी शाहू आहेत. तर या सगळ्या मंडळींनी एक वेगळ्या पद्धतीने आपल्या एका वेगळ्या पद्धतीने एक ब्राह्मणी विचारांनाचा प्रतिवाद करणारा नेता या स्वरूपामध्ये कुठेतरी बुद्धांकडे हळूहळू बघायला सुरुवात या काळामध्ये अजून झालेली दिसते आपल्याला. आणि ह्या मंडळींनी येणं केलं प्रकार म्हणजे वेगळ्या पद्धतीने बुद्धांचा संदर्भ आपल्याला घेतलेला दिसतो. आणि ही एक जी लीडरशिप आपल्याकडे तयार झाली हळूहळू की ब्राह्मणेतर एक जे नेतृत्व उदयाला आलं त्यांच्या दृष्टीने ऑब्विसली भगवान बुद्ध जे ह्या ब्राह्मणी परंपरेचा प्रतिवाद करणारे होते ते अगदी जवळचे त्यांना वाटले. याच्यामध्ये काही आपल्याला नवल वाटतं का माने. आपण जर विचार केला पुन्हा 19व्या शतकाची जो अंत आहे आणि 20व्या शतकाची सुरुवात आहे हा सगळा जो काळ आहे तो पुन्हा एकदा खूप एक स्थित्यंतर घडवणारा काळ आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मार्क्सिस्ट सोशलिस्ट चळवळ हळूहळू उदयाला आली, तिचा विकास होत होता एकीकडे बाबासाहेबांनी आणि त्यांच्या आधी आपल्याला माहिती आहे की पी एल नरसू त्यांच्या आधी अयोध्येतास या सगळ्या मंडळींनी एका प्रकारे दलित मुक्तीची दलित उद्धाराची एक चळवळ सुरू केलेली आहे. ती चळवळ सुरू होते पुढे बाबासाहेबांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. आणि स्वातंत्र्याची चळवळ की जी अहिंसात्मक मार्गाने चालणारी स्वातंत्र्याची चळवळ आहे. तर ह्या चळवळी एकीकडे सुरू होते आणि या सर्वांना कुठेतरी बुद्धांकडे एक आपलं ह्याचं मार्गदर्शन बुद्धांकडनं मिळू शकेल अशा काहीतरी विचार त्यांच्या मनामध्ये आलेले आपल्याला दिसतात. आणि बुद्ध ह्याला कुठेतरी काहीतरी योगदान करू शकतील अशा प्रकारची भावना निर्माण झालेली दिसते. आणि मग त्यातनंच आपल्याला असं दिसतं की धर्मानंद कोसंबीं सारखे व्यक्ती असे की ज्यांच्यामध्येही मार्क्सिझम सोशलिझमची त्यांची ओळख होती, अहिंसात्मक ते गांधींच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला आणि त्यांना कुठेतरी असं दिसलं की आणि बहुजनांचे प्रश्नही ते बघत होते तर त्यांना कुठेतरी असं दिसलं की ह्या सगळ्यांना आपल्याकडे बुद्ध उत्तर देऊ शकते आणि बुद्धांकडे आपण वळलं पाहिजे. आणि बुद्ध म्हणून त्यांनी आपलं त्यांचं जे लिखाण आहे त्याच्यामध्ये त्यांनी बुद्ध चरित्राची मांडणी केली. आपल्याला माहिती 1940 त्यांचं भगवान बुद्ध नावाचं प्रसिद्ध पुस्तक आलं की ज्याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन बौद्ध धर्मविषयक ज्या काही मिथ्याधारणा होत्या त्यांचा प्रतिवाद केला आणि बुद्धांचा एक शास्त्रीय ऐतिहासिक पुरुष म्हणून मानवी अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या भगवान बुद्ध नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे की ज्याची बाबासाहेबांनी पुढे जाऊन त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि त्यानंतर 1945 त्यांनी बोधिसत्व नावाचं नाटक लिहिलं ज्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी भगवान बुद्धांच्या चरित्राची एक फेर मांडणी करत केलेली दिसते ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की प्रव्रज्येचं कारण हे जे बाबासाहेबांनी पुढे आपल्या बुद्धांधर्मामध्ये ज्याची चर्चा केली तर त्या प्रव्रज्येच्या कारणासंबंधी त्यांनी वेगळा विचार मांडला जो बाबासाहेबांनी पुढे स्वीकारलेला दिसतो. तर ही एक वेगळ्या पद्धतीने बुद्धांकडे बघणं की बुद्ध हा एक काही फक्त मानवी मी स्वतःच्या वैयक्तिक मुक्तीसाठी हा लढणारा माणूस नव्हता तर एकंदरीत समाजाच्या संपूर्ण मानवी समाजाच्या मुक्तीसाठी त्याच्या दुःख मुक्तीसाठी लढणारा माणूस होता. आणि एक अशा प्रकारे त्यांनी ज्या म्हणतो की बुद्धांचं एक सोशल नॅरेटिव्ह म्हणजे भगवान बुद्धांच्या चरित्राची एक सामाजिक मांडणी करायला सुरुवात केली.
जी पूर्वीच्या याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे तुम्ही नरसूंचं जर बघितलं तर नरसूंनी मांडणी करताना त्यांनी पहिलं चॅप्टर जो आहे त्यांचा हिस्टॉरिक बुद्ध म्हणून आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची मांडणी करताना तो कसा शास्त्रीय आहे, तो कसा ज्याला आपण म्हणू की सायकॉलॉजी मानसशास्त्राशी त्याचा कसा संबंध आहे या स्वरूपामध्ये त्याची एक शास्त्रीय मांडणी करायचा प्रयत्न केला. तर कोसंबींनी जे आपल्याला दिसतं की थोडं सामाजिक पद्धतीने त्याची मांडणी आपल्याला केलेली दिसते, आणि म्हणून त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी त्याच तेच मुद्दे जे आहेत ते हायलाईट केलेले आहेत. आणि त्यांचा जो उद्देश होता की ऐतिहासिक बुद्ध लोकांसमोर आणणं, आणि त्यामध्ये बुद्धांच्या जीवनाशी ज्या सगळ्या जोडल्या गेलेल्या ज्या काही जी काही मिथकं आहेत त्या ती दूर करून, ती लेजंड सगळी दूर करून एक ऐतिहासिक मानवी चेहरा बुद्धांचा समोर आणणं आणि एक सामाजिक त्यांचा दृष्टिकोन पुढे आणणं हे काम होतं. आणि आपल्याला असं दिसतं की आपण जेव्हा बाबासाहेबांकडे येतो तर बाबासाहेबांची जी सगळी पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे, माहितीची आहे की बाबासाहेब आपल्या सुरुवातीच्या शिक्षणाच्या काळामध्ये अर्थात त्यांना सगळा जो एक दलित असल्यामुळे असणारा जो काही सगळा त्यांनी ते जीवन अनुभवलेलं होतं त्याच्या त्याची पार्श्वभूमी होती. पुढे ते अमेरिकेला आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी खुल्या समाजाची जी काही त्यांची ओळख झाली, तिथल्या लिबरलिस्ट सोशलिस्ट मार्क्सिस्ट सगळ्या मुवमेंटशी त्यांचा परिचय झाला, आणि त्याचबरोबर जॉन ड्यूई यांचा प्रॅग्मॅटिझम याची त्यांची ओळख झाली. तर ही सगळी पार्श्वभूमी त्यांच्या समोर आहे आणि या पार्श्वभूमीतनं ते बुद्धांकडे बघताना आपल्याला दिसतात. आपल्याला मगाशी खांडेकर सरांनी सगळं विस्तृत विवेचन केलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीने तो 35 साली निर्णय घेतला आणि त्यानंतर पुढची 21 वर्ष त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला आणि त्यातनं त्यांचं मत जे पक्क झालं आणि बौद्ध धर्माच्या स्वीकाराची त्यांची पार्श्वभूमी तयार झाली. आणि हा सगळा जो त्यांचा प्रवास आहे बुद्धांकडे च्या दिशेने जाणारा जो प्रवास आहे त्या प्रवासाला ही सर्व पार्श्वभूमी आहे. आणि त्यांनी 1948 जेव्हा नरसूंच्या पुस्तकाला आपली दुसरी प्रस्तावना लिहिली त्या पुस्तकात त्यांनी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी बुद्धांचं एक स्वतः एक चरित्र लिहितो आहे आणि मग त्या चरित्रामध्ये मी काय करणार आहे. तर ते म्हणतात की त्या चरित्रामध्ये मी बौद्ध धर्माविषयीचे ज्या सगळे काही ज्या गैरसमजुती आहेत तर त्याचा मी प्रतिवाद करणार आहे, त्या मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आणि बुद्धांचं चरित्र आणि त्यांची शिकवण ही एका कन्सिस्टंट स्वरूपामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये एक समन्वय असेल अशी समन्वयात्मक पद्धतीने मी मांडणी त्याची करायची आहे. हे जेव्हा बाबासाहेब म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की त्यांना जे बुद्ध चरित्र अपेक्षित आहे ते तोपर्यंत आलेलं नाही, कारण ते जर असतं तर ते असं म्हणाले नसतं. तर त्यांना त्याच्यामध्ये असं दिसतं की आधी सगळी जी मांडणी झालेली आहे बुद्ध चरित्रांची भारतामध्ये आणि भारताबाहेर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. एकंदरीतच ते आपल्या बुद्ध आणि धम्माच्या प्रस्तावनेत सुद्धा असं म्हणतात की म्हणजे बुद्धांची शिकवण आणि त्यांचं चरित्र हा मोठा एक बॅफलिंग प्रॉब्लेम आहे असं ते म्हणतात की अत्यंत तो किचकट असा विषय आहे आणि गोंधळात टाकणारा विषय. त्याच्यामध्ये म्हणजे बुद्धांचं चरित्र आणि त्यांचं तत्वज्ञान याच्यामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला फारकत असलेली दिसते. तर हे आपल्याला दूर करून काहीतरी एक समन्वयात्मक वेगळ्या पद्धतीने मांडणी त्याची करणं आवश्यक आहे त्यांना वाटलं. दुसरी गोष्ट बाबासाहेब जे म्हणतात की आधीच्या सगळ्या चरित्रांमध्ये बुद्धांचं जे एकंदरीत मांडणी आहे त्यांचं जे चित्रण आहे ते एक वैयक्तिक मुक्ती आणि एक मुक्ती त्या मार्गावर चालणारा अहिंसा वगैरे ह्या इतर त्यांच्या गोष्टींना जे महत्व आलेलं आहे आणि बुद्धांचा जो काही एक सोशल मेसेज आहे त्यांचा जो एक सामाजिक त्यांचा जो एक संदेश आहे तो या सगळ्यामध्ये कुठेतरी दडपून गेलेला आहे. आणि बुद्धांची मांडणी ही थोडीशी ज्याला म्हणतो की मेटाफिजिकल स्वरूपाची म्हणजे ह्या भौतिक जगाशी च्या पलीकडे जाणारी कुठेतरी अशा प्रकारची मांडणी दिसते. तर ही आपल्याला बदलली पाहिजे आणि बुद्धांकडे काहीतरी एक सामाजिक संदेश आहे. बुद्धांचं जीवन हे ज्याला आपण म्हणतो इहवादी म्हणजे याच जगामध्ये जी संदर्भात आणि त्याच्यामधल्या दुःखमुक्तीच्या संदर्भातलं ते त्यांचं जे योगदान आहे ते पुढे आणणारं चरित्र निर्माण होण्याची आवश्यकता आहे हे त्यांनी कुठेतरी त्यांच्या मनात होतं आणि त्यांनी तो संकल्प केला. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये तुम्ही त्याची मांडणी बघितली तर एकंदरीत मांडणी आपल्याला अशी दिसते की बुद्ध धम्म आणि संघ जरी त्याचा टायटल जरी बुद्ध अँड हिज धम्म असं असलं तरी आपल्याला माहिती की पहिल्या 2 प्रकरणांमध्ये बाबासाहेबांनी बुद्धांच्या पूर्व अर्ली लाईफ बद्दल आपण विचार केलेला आहे की जन्मापासनं ते बोधीप्राप्ती आणि कन्वर्जन पर्यंत म्हणजे कन्वर्जन सध्या अभियान आहे ना त्याचा आतापर्यंत सगळा विचार आहे. त्याच्यानंतर 3-4 प्रकरणांमध्ये त्यांनी बुद्धांच्या धम्माविषयी त्यांच्या शिकवणीविषयीचा विचार केलेला आहे 2 प्रकरणांमध्ये व्हॉट द बुद्ध टॉट आणि रिलिजन अँड धम्म
ही मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पाचव्या प्रकरणात ते संघाचा विचार करतात. ते एकंदरीत बुद्ध धम्म आणि संघ ही जी त्रिरत्न आहे त्यांचा विचार झाल्यानंतर पुन्हा एकदा ते सहाव्या सातव्या आणि आठव्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा बुद्ध चरित्राकडे वळतात, एका विशिष्ट प्रकारे वळतात. ती मांडणी जी आहे ती त्यांनी जी केलेली आहे की बुद्ध आणि इज कॉन्टेम्पररी नावाचं त्यांचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये बुद्धांच्या जीवनामध्ये आलेले त्यांना आश्रय देणारे बेनिफॅक्टर्स, त्यांचे ऍडमायरर्स, त्यांचे एनिमीज, ह्या सगळ्या स्वरूपामध्ये बुद्धांची ह्या सगळ्यांशी असणारा संबंध तो त्यांनी उलगडून दाखवलेला आहे. आणि मग हिज लास्ट जर्नी या स्वरूपामध्ये त्यांचा शेवटचा प्रवास, आणि मग तिथेही काही महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत त्यांच्या चरित्रा आणि एकंदरीत शिकवणीशी संबंधित. आणि मग शेवटच्या प्रकरणामध्ये सिद्धार्थ त्यांच्या एक व्यक्तिमत्व या स्वरूपामध्ये बुद्धांचं त्यांनी मांडलेलं आहे, अ मॅन व सिद्धार्थ गौतम या स्वरूपामध्ये. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांनी असं दिसतं तुम्हाला की चरित्राला त्यांनी जवळजवळ पाच प्रकरणांमध्ये चरित्राचा विचार केलेला आहे. आठ प्रकरणांपैकी दोन प्रकरणांमध्ये धम्माचा आणि एका प्रकरणांमध्ये संघाचा. तर यावर आपल्याला असं दिसेल की बाबासाहेबांच्या दृष्टीने बुद्ध चरित्र केवढं महत्वाचं आहे. आणि मग ह्या बुद्ध चरित्राची मांडणी करत असताना आपल्याला असं दिसतं की त्यांनी जे सोर्सेस वापरले, म्हणजे बाबासाहेबांच्या आम्ही सध्या आमचा एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये द सोर्सेस ऑफ बुद्धायनिझम असा मी अध्ययन करतोय. तर त्याच्यामध्ये मी पूर्वी जे काम ऑलरेडी काही लोकांनी केलेले आहे, आनंद कौसल्य यांनी त्याच्याबद्दल नोट्स लिहिलेले आहेत, वसंत मुदानी काम केलेलं आहे, तर हेच काम थोडंसं पुढे नेण्याचा आमचा एक विचार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की बाबासाहेबांनी पारंपरिक स्रोत वापरले, त्याच्यामध्ये पाली ग्रंथ असतील, संस्कृत ग्रंथ आहेत, त्याचबरोबर चीनी आणि तिबेटी परंपरेमधने भाषांतराच्या स्वरूपात आलेली ग्रंथसंपदा आहे. म्हणजे मी म्हटलं असं की त्यांनी पाली ग्रंथांची भाषांतर जी तत्कालीन उपलब्ध होती, इंग्रजी भाषांतर पीटीएस किंवा इतर एसबीई सिरीज मधनं वगैरे झालेली, त्यांचा त्यांनी आधार घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी कॉवेल याचा बुद्ध चरित्राच्या भाषांतराचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. त्यांनी सॅम्युअल बिलच्या चायनीज दमपद आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या भाषांतरांचा त्यांनी वापर केलेला आहे. रॉकहिलच्याही काही ठिकाणी वापर केलेला आपल्याला दिसतो. ई जे थॉमसचं जे मगाशी मी ज्याचा उल्लेख केला ज्या मॅन पुस्तकाचा त्याचा त्यांनी संदर्भ घेतलेला दिसतो. ओल्डनबर्गच्या मॅन्युअलचा त्यांनी विचार केला असतो, ओल्डनबर्ग हार्डिनच्या. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला असं दिसतं की धर्मानंद कोसंबींचं भगवान बुद्ध आणि त्यांचं बोधिसत्व नाटक याचा त्यांनी बऱ्याच प्रमाणात वापर करून घेतलेला आहे. आणि हे सगळं एकत्रित घेऊन बाबासाहेब पुढे जातात. म्हणजे बाबासाहेबांचा बुद्ध चरित्राच्या मांडणीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे कोसंबींची मांडणी आहे ती शास्त्रीय आणि मी म्हटलं असं की या पद्धतीची जरी असली तरी कोसंबी हे अगदी पाली परंपरेला धरून राहतात, त्याच्या पलीकडे ते जात नाहीत. पण बाबासाहेब मात्र एक सर्वसमावेशक दृष्टी घेऊन आपण ते चरित्राची मांडणी करतात. आणि मग त्यांना जिथे जिथे म्हणून बुद्धांच्या चरित्रामधले असे अशा गोष्टी दिसतात की ज्या बुद्धांचा जो त्यांना जे काम करायचंय की एक सामाजिक त्यांचा जो एक संदेश आहे तो पुढे आणायचा आहे, तर या स्वरूपामध्ये आणि बुद्धांचे जे एक व्यक्तिमत्व आहे ते एक रॅशनल, म्हणजे काय म्हणू आपण की बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, कारुणिक आणि नैतिकतेला प्राधान्य देणारी व्यक्ती या स्वरूपाची जी मांडणी करायची आहे. आणि लोकशाही तत्वांचा पुरस्कार करणारा म्हणजे आधुनिकतेशी तेवढंच नातं असणारा एक महामानव या स्वरूपात त्यांना जी मांडणी करायची आहे, तर त्या दृष्टीने त्यांना जिथे जिथे म्हणून मटेरियल सापडलं त्याचा त्यांनी एकत्रितपणे वापर आपल्या चरित्रामध्ये केलेला दिसतो. आणि हे पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला आज जे आपण खूप स्वतःला वेगवेगळ्या चौकटींमध्ये बंद करून घेतो संप्रदायांच्या, ते बाबासाहेब त्याच्या खूप पलीकडे गेलेले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते म्हणाले की मी काही मी हीनयान किंवा महायान स्वीकारलेला नाहीये, तर माझा हा एक वेगळा मार्ग आहे, तो त्याला कधी तुम्ही म्हणायचं असेल तर नवयान म्हणा. तर ही मांडणी करत असताना त्यांनी अशा पद्धतीने एक नवीन पाथ मार्ग जो आहे तो चोखाळलेला आहे. आणि बुद्ध चरित्राच्या मांडणीत तो आपल्याला अगदी खुलेपणाने दिसतो. बाबासाहेबांनी जे सुरुवातीलाच त्यांच्या प्रस्तावनेमध्ये प्रश्न उपस्थित केले, म्हणजे त्यांच्या प्रव्रजेचं कारण बुद्धांच्या चार आर्य सत्य ही मूळ शिकवण आहे का, आत्मा जर मानला नाही तर कर्म आणि पुनर्जन्म कसा मानता येईल, आणि चौथा जो प्रश्न आहे तो ऑब्विसली की संघ बुद्धांनी का निर्माण केला या संदर्भातले विचार. आणि हे त्यांचे काय म्हणून की जे चार ज्याला म्हणतात की गाईडिंग क्वेश्चन्स आहेत की या संपूर्ण पुस्तकाच्या मांडणीमागचे
आणि त्या चरित्राच्या मांडणीमागचे मुख्य प्रश्न आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं चरित्र पुढे जातं. मग सुरुवातीच्या काळामध्ये बुद्धांची जे एक त्यांनी जे चित्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये ते कसे मानवी गुण त्यांच्यामध्ये कसे होते आणि एकंदरीतच मानवी समाजाबद्दलची त्यांच्या मनातली कणव आणि करुणा ही कशी सुरुवातीपासून त्यांच्या बालपणापासून दिसत होती हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर ज्या संकल्पना जाती व्यवस्थेबद्दल किंवा एक क्लास स्ट्रगल जो आपण म्हणतो की म्हणजे श्रीमंत आणि गरिबांमधला मजूर आणि त्याचा मालकांमधला जो संघर्ष आहे त्याची सुद्धा हळूहळू त्यांनी सुतोवाच ते आपल्या सुरुवातीच्या बुद्धचरित्राच्या बुद्धांच्या बालपणामधले मांडणीमध्ये केलेली आहे. तर हा सगळा जो प्रयत्न आहे की बुद्धांना एक संवेदनशील व्यक्ती आणि संवेदनशील म्हणजे ह्या सर्व सामाजिक प्रश्नांशी संवेदना असणारा एक माणूस म्हणून मांडणी करण्याच्या मागचं आपल्याला प्रेरणा दिसते या सगळ्या मांडणीमध्ये. प्रव्रजेच्या आधी आपण असं दिसतं की मधला सगळा जो काही जो भाग आहे ज्याच्यामध्ये मग यशोधरेची विवाह असेल या शुद्धोदयाने त्यांना केलेले त्यांना त्यांनी प्रव्रजा घेऊ नये यासाठी केलेले प्रयत्न असेल वगैरे ही सगळी जी मांडणी आहे ती जिने बुद्धचरिताच्या आधारे कॉवेलच्या भाषांतराच्या आधारे त्यांनी केलेली दिसते. पण ती करत असताना सुद्धा म्हणजे जिथे जिथे त्यांनी पारंपरिक स्रोत वापरले तिथे सुद्धा आपल्याला असं दिसतं की पारंपरिक स्रोतांमध्ये जिथे जिथे पौराणिक किंवा अशा स्वरूपाचे ज्याला म्हणतो आपण की मायथॉलॉजिकल म्हणजे मिथकात्मक स्वरूपामध्ये जी मांडणी जिथे जिथे आली ती त्यांनी प्रकर्षाने जाणीवपूर्वक टाळलेली आहे. तसंच दुःख म्हणजे दुःख हे जे सत्य आहे दुःखाबद्दलची जी मांडणी आपण जी बघितली पारंपरिक स्वरूपामध्ये जी आहे की जाती पी दुःखा जरा पी सॉरी जाती जरा मरण याला जे दुःख म्हणून जी व्याख्या केलेली आहे ती त्यांनी जाणीवपूर्वक टाळलेली दिसते. आणि दुःख म्हणजे काय तर सामाजिक कलह सामाजिक अन्याय जगामधलं असणारा वर्ग संघर्ष या स्वरूपात त्यांनी दुःखाची मांडणी आपल्याला केलेली दिसते. आणि निर्वाणाची मांडणी करताना सुद्धा या प्रकारच्या सामाजिक दुःखांपासून मुक्त अशी एक जीवन व्यवस्था म्हणजे निर्वाण या स्वरूपाची मांडणी त्यांनी केलेली दिसते. या सर्व मांडणी करत असताना हे पारंपरिक स्रोत जेव्हा ते वापरतात तेव्हा जिथे जिथे याला छेद देणारं काहीतरी वर्णन येतं तर ते बाबासाहेब जाणीवपूर्वक टाळतात आणि मग त्याच्या जागी ते ह्या प्रकारची मांडणी स्वतः करतात. तर अशा पद्धतीने ते पुढे जातात आणि त्याच्यानंतर ज्या प्रव्रजेचा प्रश्न आहे तो आपल्याला माहिती की त्यांनी प्रव्रजेच्या बाबतीमध्ये जो विचार कौसंबींनी मांडला होता की जर तुम्ही बुद्धाच्या प्रव्रजेचं कारण हे जो व्यक्तिगत मुक्ती हे जर मानलं तर पुढे जो त्यांनी सगळा मार्ग सांगितलेला आहे त्यांनी जो सगळा शिकवण दिलेली आहे त्याचा आपल्याला अन्वयार्थ लावता येत नाही. आणि बाबासाहेबांनी ते मत उचलून धरलेलं आहे की बुद्धांनी जो शोध घेतला तो फक्त एक आपल्या व्यक्तिगत मोक्षासाठी घेतलेला शोध नाही तर आपल्या सुरुवातीला माहिती आहे तात्कालिक कारण आहे की शाक्य आणि कोलियांमधला युद्ध तर ते टळावं यासाठी त्यांनी हा सगळा मार्ग स्वीकारला. पण पुढे जाऊन ते नुसतं ते म्हणतात की वॉर बिटवीन नेशन इज ऑकेजनल की राष्ट्रांमधलं युद्ध हे एक काही काळापुरतं असतं पण समाजामधला द कॉन्फ्लिक्ट इन अमंग क्लासेस इज परमनंट इट इज ऑन गोईंग की ते वर्गांमधला संघर्ष हा चालू राहतो आणि मग तो संघर्षाला त्यांनी खूप व्यापक त्यांनी स्वरूप देतात तो अगदी म्हणजे घराच्या पातळीपासून ते समाजाच्या पातळीवर हा संघर्ष चालू असतो आणि मग या कलहातनच दुःख निर्माण होतं आणि या कलहातन जर या कलहांपासून मुक्ती आपल्याला मिळवायची असेल तर तो मार्ग आपण शोधला पाहिजे आणि तो ते शोधतात. आणि मग हा ही मांडणी ही भूमिका घेतल्याशिवाय बुद्धांचा जो धर्म आहे बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे त्यांनी की दिलेली जी शिकवण आहे त्याचा आपल्याला योग्य पद्धतीने अर्थ लावता येणार नाही. ही जी काही इनकन्सिस्टन्सी आहे ती अदरवाईज राहील. तर ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी तो विचार पुढे आणलेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला त्यांची एक वाक्यता दिसते. बिंबिसाराच्या भेटीचा प्रसंग पुढे जाऊन येतो त्या प्रसंगी सुद्धा बाबासाहेबांनी बुद्धचरिताचा स्वीकार केलेला आहे पण ते करत असताना की बुद्धांचा विचार हा ब्राह्मणी विचारधारेतील आश्रम धर्म आणि पुरुषार्थाची संकल्पना यापेक्षा कसा वेगळा आहे
आणि त्याच्यावरती ती जी काही टीका तिथे केलेली आहे तर तो त्याचा बाबासाहेब आधार घेतात. आणि बौद्ध विचार हा या पारंपरिक विचारांना कसा छेद देणारा आहे, त्याच्या पलीकडे कसा जाणारा आहे हे कुठेतरी अधोरेखित करायचा प्रयत्न करतात. पुढे मगाशी आपण थोडं भरभर पुढे जात, आपल्याला वेळ फार नाहीये, खूप सांगण्यासारखं आहे. तर याच्यामध्ये पुढे जाऊन आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की म्हणजे बोधी प्राप्तीचा जो प्रसंग आहे त्याच्याकडे जर आपण बघितलं तर एक पारंपरिक मांडणी सुरुवातीच्या सगळ्या ग्रंथांमध्ये दिसते. कोसंबींनी त्याच्यात फार बोललेलं नाही, पण बाबासाहेबांनी जी मांडणी केली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की एक बोधी प्राप्तीची पार्श्वभूमी म्हणून ध्यानाचा त्यांनी संदर्भ दिलेला आहे. पण ते ध्यान हे पुन्हा पारंपरिक स्वरूपाचं ध्यान नाहीये. पूर्वीची चार ध्यानांचा उल्लेख आपल्याला पारंपरिक ग्रंथांमध्ये मिळतो, पण ते जे ध्यान आहे त्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीने ध्यानाची मांडणी. म्हणजे बरेच वेळा हा प्रश्न उपस्थित होतो की बाबासाहेबांना मेडिटेशन मान्य होतं का नव्हतं, विपश्यना मान्य होती का नव्हती. तर बाबासाहेबांची जर मांडणी तुम्ही बघितलीत ह्या इनलाइटनमेंटच्या प्रसंगाची तर तुम्हाला असं दिसेल की त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं ध्यान अपेक्षित होतं. ध्यान अपेक्षित नव्हतं असं म्हणता येत नाही, पण त्यांना जे ध्यान अपेक्षित होतं ते पारंपरिक ध्यानापेक्षा काहीतरी वेगळं आहे. की ज्याला ते म्हणतात की पहिल्या पायरीमध्ये बुद्धांनी काय केलं तर ही इन्वोक रिझन अँड इन्व्हेस्टिगेशन, की त्या सगळ्या ध्यानाची चा जो पाया आहे तो म्हणजे बुद्धिप्रामाण्य, त्याच्यामध्ये रिझनिंगला महत्व आहे. म्हणजेच बौद्ध प्रामाण्यवादाला आहे आणि एक चिकित्सात्मक अशा पद्धतीचं ते ध्यान आहे. आणि मग त्याला पुढे जाऊन एकाग्रतेची जोड दिली जाते, त्याला पुढे जाऊन माइंडफुलनेस सजगतेची जोड दिली जाते, इक्वॅनिमिटी म्हणजे आपण म्हणू की तटस्थपणे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची ती एक तो त्याला त्याची जोड मिळते. आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे शुद्धी, चित्तशुद्धीची जोड मिळते. आणि अशा प्रकारचं जे ध्यान आहे की ज्याच्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद आहे, चिकित्सा आहे, मनाची चित्ताची एकाग्रता आहे, सजगता आहे आणि त्याच्या जोडीला शुद्धी आहे, चित्तशुद्धी आहे आणि इक्वॅनिमिटी म्हणजे तटस्थपणे एखाद्या गोष्टीकडे बघणं, ही पार्श्वभूमी मी जर तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर त्यांच्यासमोर होता तो जगामधल्या दुःखाचा प्रश्न, तर ज्या जगामधल्या दुःखाच्या प्रश्नाचा जर विचार करायचा असेल तर मनस्थिती ही अशा पद्धतीची पाहिजे. म्हणजे मनामध्ये ह्या सगळ्या मनाची तयारी तशी पाहिजे आणि ती तयारी करण्यासाठी म्हणून ह्या ध्यानाचा उपयोग ह्या चार ध्यानांची मांडणी बाबासाहेबांनी केलेली दिसते. तर ही अशा प्रकारची जेव्हा तुमची एक मनोवृत्ती होईल की ज्याच्यामध्ये तुमचं चित्त एकाग्र आहे, त्याच्यामध्ये एक चिकित्सा पूर्णपणे जागृत आहे, तुम्ही सजग आहात, तुम्हाला जाणीव आहे तुम्ही काय करताय, त्याची कशा पद्धतीने विचार करताय आणि मुख्य म्हणजे चित्त तुमचं शुद्ध आहे, हे जर असेल तर तुम्ही एखाद्या प्रश्नाला भिडू शकता, त्या प्रश्नाची योग्य चिकित्सा त्याचं योग्य विश्लेषण करू शकता. आणि मग त्यांनी ते विश्लेषण केलं दुःखाच्या प्रश्नाचं. आणि मग आपण येतो ते चार आर्य सत्यांच्या मुद्द्याकडे. मी बाबासाहेब इथून चार आर्य सत्यांकडे येतात. मगाशी खांडेकर सरांनी त्याचा उल्लेख केलाच की त्यांना चार आर्य सत्य मान्य होती का नव्हती, तर पुन्हा याचं उत्तर आपल्याला हो की नाही असं देता येणार नाही. तर बाबासाहेबांना पारंपरिक पद्धतीने जी चार आर्य सत्यांची मांडणी आहे त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न होते. कारण ते म्हणत की जर दुःखाला तुम्ही वैयक्तिक आणि तुम्ही म्हणजे तुमच्या जीवनाचा भागच असल्यासारखं जर तुम्ही दुःख म्हणलं, तुमच्या जीवनाशी निगडीत आहे की ज्याला तुम्ही ज्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही, जाती पी दुःख, जरा पी दुःख, मरणम पी दुःख, म्हणजे तुम्ही त्याच्यापासून सुटूच शकत नाही, तर ह्या प्रकारच्या दुःखाला त्यांनी बाजूला ठेवलं. ते म्हणले ह्याला ह्या दुःखाचा विचार बुद्धांनी केला असं म्हणण्यापेक्षा जो मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की कलहात न म्हणजे वर्ग कलहात न येणारं दुःख, सामाजिक अन्यायात न येणारं दुःख, तर हे जे आहे तर हे याचा विचार बुद्धांनी केला. हे सत्य आहे की हे दुःख आहे जगात. हे पुढे फर्स्ट सर्मन मध्ये आपल्याला दिसत म्हणजे दुःख आहे, पण हे दुःख कशा स्वरूपाचं आहे, ते दुःखाच्या स्वरूपाबद्दल त्यांनी वेगळी मांडणी केली. आणि मग या जर दुःखाचं स्वरूप बदललं तर त्या दुःखाच्या मुक्तीचा मार्गही वेगळा होणार. आणि म्हणून त्यांनी ती जी मांडणी केली ती तशा प्रकारे केलेली आहे की ती दोन सत्य तुमच्या प्रखरपणे आपल्याला दिसतात. कृष्णेचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे, अष्टांगिक मार्गाचाही उल्लेख केलेला आहे. म्हणजे खरं तर चार आर्य सत्यांमध्ये जे चार पिलर्स आहेत, दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, हे चारही आपल्याला दिसतात.
पण त्यांची मांडणी काय वेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेली दिसते. म्हणजे एक पारंपरिक जे चार आर्य सत्यांचं स्वरूप आहे ते त्यांनी स्वीकारलेलं दिसत नाही. आणि दुःखाचं स्वरूप त्यांनी जे आहे त्याची मांडणी मुख्य मध्ये त्यांनी बदलली. आणि ती एकदा बदलली त्यानंतर मग तृष्णा जी आहे ती तृष्णा तुमची वैयक्तिकच तृष्णा नाही तर समाजातल्या प्रत्येकाची तृष्णा ही तुमच्या दुःखाला कारणीभूत ठरते, त्या कलहाला कारणीभूत ठरते. आणि मग तो जर कलह नष्ट व्हायचा असेल तर तो होऊ शकतो, पण त्याच्यासाठी मग अष्टांगिक मार्ग आणि इतर जे त्यांनी जी स्कीम सांगितली. आता पुन्हा मगाशी सरांनी खांडेकर सरांनी पहिल्या प्रवचनाचा उल्लेख केला धर्मचक्र प्रवचन सूत्राचा, त्याची मांडणी त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने केली. एक पारंपरिक जी मांडणी आहे ती आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे, चार आर्य सत्य आणि त्याच्यामध्ये अष्टांगिक मार्ग सांगणारी जी मांडणी आहे त्यापेक्षा वेगळी मांडणी बाबासाहेब करतात. आणि त्या मांडणीतनं बुद्धांचा एकंदरीत जो सगळा प्रोग्राम आहे, बुद्धांचं सगळं जे कार्य आहे, त्यांचं जे मिशन आहे, त्याची एक ती ब्लू प्रिंट आहे खरं तर बाबासाहेबांचं फर्स्ट सर्मन. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की दुःखाच्या स्वरूपाबद्दल ते भाष्य करतात आणि दुःखाच्या त्यातनं बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल ते बोलतात. म्हणजे एक तर ते सुरुवातीला म्हणतात की तुम्ही बंधनात आहात, तुम्ही प्रिझन मध्ये आहात याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. जे बाबासाहेब इतरही ठिकाणी म्हणतात की माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव झाली की तो त्यातनं बाहेर पडण्यासाठी तो बंड करून उठतो, तर ती गुलामगिरीची जाणीव होणं, त्या दुःखाची जाणीव होणं हे सर्वात महत्वाचं आहे, ते मांडतात प्रकर्षाने. आणि मग त्यांचा जो मार्ग त्यांनी सांगितला, ज्या तीन यांचा उल्लेख केला मगाशी सरांनी, की प्युरिटी, रायचसनेस आणि व्हर्च्यू, म्हणजे आत्मशुद्धी ज्याच्यामध्ये ती तुमची स्वतःची शुद्धी आहे आणि ती समाजाच्या आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक उत्थानासाठी आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा म्हणजे रायचसनेस, अष्टांगिक मार्ग तो रायचसनेस म्हणून सांगितला. पंचशील हे त्यांनी पहिला म्हणून सांगितलं. तर रायचसनेस मध्ये मी जगामध्ये जो अन्याय होतो तो अन्याय होऊ नये याच्यासाठी अष्टांगिक मार्गाची गरज आहे. मी इतरांवर अन्याय करू नये आणि इतरांनी माझ्यावर अन्याय करू नये याच्यासाठी सर्वांनी हा अष्टांग मार्ग पाळण्याची गरज आहे, ह्याच्याबद्दल त्यांनी मांडणी केली. आणि पारमितांचा त्यांनी प्रकर्षाने इथे मांडणी केली की व्हर्च्यू, की तुम्हाला जर जगाचं कल्याण करायचं असेल, समाजाचं कल्याण करायचं असेल, तर नुसतं तुम्हाला शील आणि अष्टांग मार्ग याने चालणार नाहीये, तर त्याच्या जोडीला पारमितांची जोड पाहिजे. कारण पारमिता ही ऍक्शन आहे, ही ऍक्शन प्लॅन आहे. तो तिथे मी आपण जर बघितलं की अष्टांग मार्ग जो आहे ज्याचं स्वरूप ते अमुक करू नये तमुक करू नये, म्हणजे वाईट वाणीपासून दूर राहावं, वाईट कर्मांपासून दूर राहावं, वाईट आजीविकेपासून दूर राहावं वगैरे अशा स्वरूपाची मांडणी आहे. पण त्याचं जे पॉझिटिव्ह स्वरूप आहे ते पारमितांच्या स्वरूपामध्ये आहे आणि म्हणून ती 10 पारमितांची मांडणी. त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी वेगळेपण आणलेलं दिसतं की करुणेला त्यांनी पारमितांमध्ये समावेश त्यांचा केलेला आहे. की खरं तर पारंपरिक मांडणीमध्ये करुणा ही 10 पारमितांमध्ये येत नाही, पण बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक तिचा समावेश केलेला आहे. कारण की त्यांना माहिती आहे करुणेशिवाय तुम्ही जगामध्ये समाजाचं कल्याण होऊ शकत नाही. त्यांनी ते आपल्या सगळ्या मांडणीमध्ये बंधुतेला ते महत्व दिले. ती बंधुता ही करुणेचंच एक प्रकारे, करुणा आणि मैत्री याचंच ते खरं तर दृश्य रूप आहे. तर त्याशिवाय तुम्ही समाजाचं कल्याण करू शकत नाही, ते प्रेरणा जी आहे, ते मोटिवेशन जे आहे ते तुम्हाला मिळू शकत नाही, हे बाबासाहेबांना पक्क माहिती होतं. म्हणून त्या पद्धतीने मांडणी केली. जेव्हा बाबासाहेब बुद्धांचा विचार करतात त्यावेळी ते पारमिता आणि 10 भूमी, म्हणजे ते दशभूमिक ही जी संकल्पना आहे महायान बौद्ध धर्मामध्ये आणि त्यांनी दिलेलं पारमिता नयाला दिलेलं जे महत्व आहे त्याला बाबासाहेबांनी स्वीकारलेलं दिसतं. म्हणून हे जे आपण म्हणतो की पुन्हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन किती व्यापक होता, की बाबासाहेबांचं जे फर्स्ट सर्मन आहे, जो पहिलं जे धर्मचक्र प्रवर्तन आहे, ते दोन परंपरांना एकत्र आणणारं धर्मचक्र प्रवर्तन आहे, लक्षात घेतलं पाहिजे. की तिथे शील आणि अष्टांग मार्ग हे थेरवादी परंपरेचे मुख्य जे आधार आहेत तेही आहेत, आणि जे महायान परंपरेमधले जे मुख्य आधार आहेत पारमिता आणि दशभूमिकाची कल्पना, की जी शुद्धीची प्युरिटी, पर्सनल प्युरिटी आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं असं की व्हर्च्यूज, तर हा ही मांडणी त्यांनी एकत्रितपणे केली. म्हणजे महायान परंपरे असं परंपरा असं मानते की सारनाथमध्ये भगवान बुद्धांनी केलं ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन, ज्याच्यामध्ये त्यांनी चार आर्य सत्यांचा उपदेश केला, आणि त्यानंतर त्यांनी राजगृहामध्ये रुद्रकूटावरती दुसरं धर्मचक्र प्रवर्तन केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी पारमिता नयाचा उपदेश दिला. आता बाबासाहेबांनी काय केलेलं दिसतं आपल्याला, की ह्या दोन्ही परंपरांना एकत्रित आणून एक पूर्ण ऍक्शन प्लॅन त्यांनी आपल्या समोर आणला. म्हणजे बाबासाहेब कशी मांडणी करताना किती क्रिएटिव्हली या सगळ्याकडे बघतात आणि कशा पद्धतीने मांडणी करतात हे समजून घेणं आपल्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण आज बाबासाहेबांबद्दल बोलतो आणि त्यांच्या कार्याचं आपण गौरव करतो आहोत,
तर ते कार्य करण्यामागची त्यांची जी भूमिका आहे ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मी म्हटलं असं की खूप खरं तर बोलण्यासारखं आहे. म्हणजे या फर्स्ट सर्मानंतर जर आपण पुन्हा बाबासाहेबांचा दुसऱ्या प्रकरणाचा विचार केला तर तिथेही त्यांनी काय केलेलं दिसतं, तर तिथे त्यांनी बुद्धांचा संघ, बुद्धांनी कसं सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्र आणलं, म्हणून मग ते त्यांनी सेक्शन्स तसेच केलेत की कन्वर्जन ऑफ परिव्राजकस, कन्वर्जन ऑफ हाय अँड होली, कन्वर्जन ऑफ लो अँड लोली, कन्वर्जन ऑफ विमेन आणि मग फॉलन्स अँड क्रिमिनल्स. म्हणजे बुद्धांचा धर्म हा कसा सर्वसमावेशक आहे, त्याच्यामध्ये ज्या सगळ्यात जे लोकशाही तत्व आहेत ती कशी त्याच्यामध्ये पायाभूत आहेत ही मांडणी त्यांनी केली. पुढे शेवटच्या प्रकरणामध्ये जेव्हा ते लास्ट जर्नी बद्दल जेव्हा ते बोलतात तिथेही ते हे मुद्दामून अधोरेखित करतात की बुद्धांनी जो उत्तराधिकारी नेमला नाही तर त्या माध्यमातून त्यांनी कसं लोकशाही मूल्यांना त्यांनी प्राधान्य दिलं हे त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला. तर संपूर्ण जी बुद्ध चरित्राची मांडणी आहे बाबासाहेबांची ती ही जी आधुनिक मूल्य आहेत ती बुद्धांच्या जीवनामध्ये कशी कशी आहेत आणि कशी सगळ्या त्या जीवना त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये ती भरून राहिलेली आहेत हे कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग तेच प्रसंग त्यांनी निवडले. आपल्याला माहिती आहे की त्यांनी लोहितच्या प्रसंग निवडला, लोहितच्या सुत्ताचा त्यांनी उल्लेख केला. तर लोहितच्या सुत्तामध्ये तो हेच आहे की कसं शिक्षण सर्वांसाठी असलं पाहिजे, तुम्ही शिक्षणापासून कोणाला वंचित ठेवू शकत नाही. तर प्रसंगांची निवड ही सुद्धा अशी केलेली आहे की त्यातनं काहीतरी सामाजिक संदेश पुढे येईल. तर खूप जाणीवपूर्वक आणि एक आपण म्हणू की खुलेपणाने केलेली ही सगळी मांडणी आहे आणि खुल्या विचाराने केलेली निवड आहे खरं तर. आणि मग त्या पद्धतीने तिची मांडणी केली. तर ह्या दृष्टीने खरं तर बुद्धाने धम्म या ग्रंथाचा अभ्यास होणं अजूनही आवश्यक आहे. मी म्हटलं असं की मला कल्पना नाही बहुतेक सर वेळेचं कसं काय आहे, मला वाटतं वेळ बऱ्यापैकी झालाय. तुम्ही मुद्दे राहिले असतील तर तुम्ही बोलू शकता. नाही मुद्दे म्हटलं असं की बोलायला खूप आहे तर पण म्हणजे एक थोडस दिग्दर्शन या दृष्टीने मी फक्त आता बोललो की या पद्धतीने आपण बुद्ध चरित्राकडे बघणं आणि बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे की त्यांनी या पाचही प्रकरणांमध्ये पाच प्रकरणांमध्ये मिळून विचार केलेला आहे या सगळ्याचा. आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं असं की त्यांनी जे सुरुवातीला म्हटलं होतं की बुद्धिझम बद्दलचा जो क्रिटिसिझम आहे त्याचा प्रतिवाद करायचा प्रयत्न केला. अनेक अनेक त्याच्यामधले सेक्शन्स आपल्याला असं दाखवता येतील की जिथे त्यांनी हा प्रतिवाद केलेला दिसतो. शेवटच्या प्रकरणामध्ये जेव्हा ते बुद्धांची पर्सनॅलिटी बद्दल बोलतात, व्यक्तिमत्वाबद्दल बोलतात, तर तिथे सुद्धा जर तुम्ही बघाल तर बुद्धांचं व्यक्तिमत्व त्यांनी आधी आत्तापर्यंत असलेल्या ज्या मांडणीपेक्षा वेगळं एक व्यक्तिमत्व त्यांनी बुद्धांचं पुढे आणण्याचा प्रयत्न करतात की जिथे करुणेला महत्व आहे, समाजाबद्दल असणारी कणव आहे, मग ती आजारी माणसांबद्दलची कणव असेल, दीनदलितांबद्दल असणारी कणव असेल, त्यांच्याबद्दल असणारी सहानुभूती असेल, हे अधोरेखित केलेलं आहे. आणि मी म्हटलं पुन्हा की शेवटी लोकशाहीवरती त्यांचा असणारा विश्वास आणि ते कसं बुद्धांनी पुढे आणलं हे सगळं बाबासाहेब जेव्हा मांडतात ते एका वेगळ्या पद्धतीचा एक सामाजिक बुद्ध ते आपल्या समोर उभा करतात. आणि हे त्या चरित्राची ती ताकद आहे आणि म्हणून त्या बाबासाहेबांच्या दृष्टीने चरित्र महत्वाचं आहे. ते सुरुवातीला असं म्हणतात की ज्या समाजासाठी मी हे लिहितो आहे, म्हणजे एक मला नेहमी पुन्हा एक फरक अधोरेखित करावा असं वाटतो की कोसंबींनी बुद्ध चरित्राची जेव्हा मांडणी केली किंवा नरसूंनी केली तर कोसंबींनी ती शास्त्रीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. टेक्स्च्युअल त्यांनी म्हणजे खरं ऐतिहासिक बुद्धांच्या काय असेल काय नसेल या स्वरूपामध्ये मांडणी केली. नरसूंनी करताना त्याचं ते शास्त्रीय कसं आहे या दृष्टीने मांडणी केली. पण बाबासाहेबांची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब हेही एक भान ठेवतात की हे हा ग्रंथ तो लिहिताय ते पुन्हा एका समाजाला आपण मगाशी म्हणतो की धम्म दिल्यानंतर एक त्या एक धर्म म्हणूनही त्याची त्यांना एक स्थापना करायची हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं फिलॉसॉफी तत्वज्ञान म्हणून नाही आहे तर एक धर्मांतर केल्यानंतर आपण त्या विशिष्ट धर्माचे जे अनुयायी बनतो त्यावेळी त्या बरोबर त्यावेळी काही अजूनही गोष्टींची आवश्यकता असते. म्हणून बाबासाहेबांना या बुद्ध चरित्रातनं या बुद्ध आणि धर्मबद्दल मधून लोकांना एक इमोशनल अपील म्हणजे भावनिक आवाहन होणंही अपेक्षित होतं आणि त्यामुळे ते म्हणतात की त्याच्यामध्ये सौंदर्य असलं पाहिजे, त्यामध्ये एक भावनिक त्याचं आवाहन असलं पाहिजे आणि बुद्धाबद्दल लोकांना प्रेम निर्माण झालं पाहिजे. नुसती बुद्धांचा बौद्धिप्रामाण्यवाद आणि तेवढा बौद्धिक लेवलला ते राहू नये तर ते हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे हा जो विचार आहे महत्वाचा
तो बरेच वेळा आपण विसरतोय की बाबासाहेबांची जी मांडणी आहे, बाबासाहेबांनी अगदी कोसंबींप्रमाणे खूप शास्त्रशुद्ध मांडणी करायचा प्रयत्न नाही केला. म्हणजे बुद्ध चरित्रातील अनेक मिथक, मी उदाहरणार्थ शुद्धोदन राजा असणं किंवा तिथे ते तीन प्रासाद असणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचं खंडन केलंय कोसंबींनी. ते म्हणले की हे तुम्हाला सिद्ध करता येत नाही जर तुम्ही ग्रंथांचा अभ्यास केला तर. पण ही जी काही परंपरागत होतं आणि त्याच्यामध्ये जी ताकद आहे की ती बाबासाहेबांना कुठेतरी जाणवली होती, म्हणून त्यांनी ते तशा प्रकारचे प्रसंग ठेवले. ब्रह्मयाचनेसारखा जो मिथकात्मक वाटणारा प्रसंग आहे तोही बाबासाहेबांनी ठेवलेला आहे, तो काढला नाही त्यांनी. बाकीची मिथकं त्यांनी अनेक काढली पण ते त्यांनी तसंच ठेवले. कारण ते एकदा त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये चिटणीसांना असं म्हणाले की माझा जो समाज आहे तो पांडव प्रतापांच्या गोष्टीवरती त्याची जोपासना झाली आहे, तर त्यामुळे संपूर्णपणे मिथक काढून टाकणं हेही बरोबर नाही. तर हे कुठे हा अशा प्रकारे मध्यम मार्ग बाबासाहेबांनी इथे अवलंबलेला दिसतो. आणि एका दृष्टीने हा धर्मग्रंथ आहे आणि दुसऱ्या दृष्टीने हा एक, मी म्हटलं असं की एक सामाजिक दृष्टिकोनातनं बुद्धांची मांडणी करण्याचा एक प्रयत्न आहे. तर या सगळ्यांचा एक समन्वय, एक सुवर्ण मध्य बाबासाहेबांनी गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या या ग्रंथातनं, या मांडणीतनं. तर हे सगळं समजून घेऊन आपल्याला या सगळ्याकडे बघायला पाहिजे. म्हणजे आपण बरेच वेळा प्रश्नांची उत्तरं खूप सोपी शोधायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांना हे मान्य होतं का नव्हतं, हो की नाही तेवढं सांगा. तर असं नाहीये. बाबासाहेबांचं मी मगाशी म्हटलं असं की बुद्धांनी जी पद्धत वापरली विभज्यवादाची, ती वापरली पाहिजे की बाबांना कुठल्या गोष्टी काय म्हणून मान्य होत्या आणि कुठल्या गोष्टी त्यांना काय म्हणून अमान्य होत्या, या स्वरूपाचा विचार करणं या सगळ्यामध्ये आवश्यक आहे. त्यामुळे केवळ फक्त बाबासाहेबांना हे मान्य होतं का, चार आर्य सत्य मान्य होती का नव्हती, पहिलं धम्मचक्र प्रवर्तन मान्य होतं का नव्हतं, याची हो किंवा नाही अशी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये उत्तर देणं शक्य नाही आहे. तर याचा आपण जेव्हा खोलवर त्यांच्या मागची मनोभूमिका जेव्हा आपण समजून घेऊ, त्यावेळी आपल्याला याच्यामधलं बाबासाहेबांचं जे काही क्रिएटिव्हिटी आहे ती आपल्याला लक्षात येऊ शकेल. मी क्रिएटिव्हिटी मुद्दामून शब्द वापरतो की खरं बाबासाहेब धम्माच्या बाबतीत खूप क्रिएटिव्ह होते आणि खूप क्रिएटिव्ह पद्धतीने त्यांनी आपल्या समोर धम्म आणलेला आहे आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे बघणं हे आवश्यक आहे. तर खूप वेळ झालाय, मला कल्पना आहे मी बराच वेळ बोललोय, पण अजूनही खूप बोलण्यासारखं आहे पण वेळेची मर्यादा आहे. तर मी इथे थांबतो. पुन्हा एकदा PWS कॉलेजच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, खास करून प्राचार्य पाटील सर आणि बोवते सर यांचे खास करून आभार मानतो की त्यांनी मला आज इथे निमंत्रित केलं आणि तुमच्याशी माझे विचार शेअर करायची संधी दिली. या निमित्ताने बाबासाहेबांचं स्मरण, ज्याला आपण म्हणतो अनुस्मृती, करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्या संबंधीचं पुन्हा काही वाचन आणि हे करण्याची एक संधी यामुळे मिळाली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हे एक लाऊड थिंकिंग आहे, मी काही इथे कोणाला तुम्हाला उपदेश करायला आलेलं नाही. मी माझ्याशीच केलेला हा संवाद आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि त्यातनं तुम्हाला काही प्रेरणा मिळाली तर तो एक बोनस असणार आहे, तो एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज असणार आहे. पण हे मी म्हटलं असं की हे व्याख्यान म्हणजे मी माझ्या स्वतःसाठीच केलेली एक उजळणी आहे आणि बाबासाहेबांना समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. सर 2 मिनिटं परत मी तुमचे घेईल. हो सर. ऍक्च्युअल आमची हे जे व्याख्यान मला आहे ही ऍक्च्युअल आमची महाविद्यालयाची जी सांस्कृतिक कमिटी आहे त्याची टीम घेत असते आणि नागपुरे मॅडम आमच्या आणि त्यांची टीम जी आहे त्या ठिकाणी सतत कार्य करत आहे. महत्वाचं म्हणजे आज जे तुमचं जे व्याख्यान झालं त्या व्याख्यानामध्ये एक परत तुमची ओपिनियन किंवा तुमचे विचार मला जाणून घ्यायचे आहेत एका दुसऱ्या आस्पेक्टवर. जसं आपण बघतोय की अलीकडच्या काळामध्ये आता आपले जे बौद्ध लिव्हिंग लेजंड आहेत, दलाई लामा आहेत किंवा थिकनाथन आहेत किंवा आता आताच जे आमच्यामधून निघून गेले असे संगरेक्षित पंते टीव्हीएमएलजीची स्थापना केली होती, ते सुद्धा बुद्धाची बुद्ध चरित्राची सतत मांडणी आपल्या लेखनांमधून म्हणा किंवा आपल्या विचारांमधून सतत केलेत आहेत आणि ते पण आपल्या भारतीय समुदायावर इन्फ्लुएन्सिंग आहेत. तर त्याबद्दलचे तुमचे विचार परत, म्हणजे तुम्ही बाबासाहेबांची दृष्टीनं बाबासाहेबांनी बुद्धाची कशी मांडणी केली किंवा बुद्ध चरित्राची मांडणी केली त्या अनुषंगाने आता हे जे लिव्हिंग लेजंड्स आहेत त्यावर तुमचा विचार काही आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. सोबतच अलीकडे आपण बघतोय की एक महत्वाचा ग्रंथ मराठीमध्ये आह साळुंखे यांनी सुद्धा प्रकाशित केला, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम, आणि त्यामध्ये सुद्धा एक नवी मांडणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, एक वेगळं बहुजनवादी विचारातून त्यांनी ती मांडणी केली.
तर जर तुम्ही यावर थोडेसे भाष्य करू शकाल तर खूप छान. थँक्यू. मी कसं आहे की मी म्हटलं की हा जो एक बुद्धांच्या चरित्राला जाणून घेण्याची जी क्युरिओसिटी मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं ती अगदी अगदी बुद्ध काळापासून आहे. आणि प्रत्येकाला बुद्धांचं हे काहीतरी वेगवेगळं वेगळेपण भावत आलेलं आहे आणि त्यानुसार ते प्रत्येकाने बुद्ध चरित्राची मांडणी केलेली आहे. तर म्हणजे मी तीच कथा सुद्धा असेल, तपशील जरी तेच असले तरी बरेच वेळा असं होतं की त्यातनं लोकांना जाणवलेल्या गोष्टी वेगळ्या असतात. म्हणजे आता मगाशी एक छोटासा मुद्दा फक्त मांडतो की म्हणजे जर तुम्ही टिकनाथांचं पुस्तक बघितलं, टिकनाथाने यांनी जर लिहिलेली मांडणी बघितलं त्यांना कशी प्रेरणा त्यातनं मिळते त्या बुद्ध चरित्रामधनं, एकेकाच्या प्रसंगामधनं, एक आपल्या रोजच्या जीवनामधल्या प्रसंगामध्ये कशी एक प्रेरणा मिळू शकते हे त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. संघरक्षितांचा अप्रोच तुम्ही बघितला तर त्यांनी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची लेजंड्स नाकारली नाहीत. म्हणजे संघरक्षितांनी कुठली लेजंड नाकारली नाहीत, ही सगळी मिथक आहेत. त्या सगळ्या मिथकांचा त्यांनी एक वेगळा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला साधनेच्या दृष्टीने, की म्हणजे मग ते परिनिर्वाणासंबंधीचं अभिनिष्क्रमणासंबंधीचे लेजंड्स असतील चार दृष्ट्यांबद्दलचं, किंवा बुद्धांनी लहान अगदी बालवयामध्ये त्यांनी केलेलं जंबू वृक्षाखालचं ध्यान असेल आणि मग त्यावेळी ती सावली स्थिर झाली हा जो प्रसंग आहे. तर अशा प्रत्येक त्यांनी लेजंड्सचा एक वेगळा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आहे ते नाकारण्यापेक्षा जे आहे त्याचा एक वेगळा अन्वयार्थ लावणं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक जणाने, आणि आम्ही म्हटलं असं की हेच मंडळी नाही, आपण प्रत्येक जण जरी आपण ह्या सगळ्या आम्ही आता जेव्हा अभ्यास करतो मी सुद्धा, तरी त्यातल्या अनेक गोष्टींमध्ये काही वेळा आपल्याला असे काहीतरी एक क्लिक होऊन जातं की अरे हे आपल्याला आजच्या काळाशी जोडता येईल, किंवा ह्यातनं मला काहीतरी वेगळीच प्रेरणा मिळते, ह्याचं मला काहीतरी वेगळाच अर्थ लागतो. तर ही प्रक्रिया सतत चालू राहणार आहे. आणि मी इथे त्यामुळे असं आपल्याला म्हणायची काही गरज नाही की हे आहे हेच फायनल आहे. कारण की बुद्ध एक व्यक्ती म्हणून आणि त्यांचं एक चरित्र म्हणून एक इतकं मोठं मी म्हटलं की हिमालयासारखं आहे की तुम्ही त्या हिमालयाकडे कुठल्या बाजूने बघता त्या बाजूचं दर्शन तुम्हाला होईल. आणि ते इतकं त्यांची व्याप्ती मोठी आहे आणि ती वैयक्तिक लेवलला एक सामाजिक लेवलला ती खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या ते भावत राहणार आहे. आणि ते भावणं याच्यामध्येच त्याची ताकद आहे खरं तर. म्हणजे मी म्हटलं क्रिएटिव्हिटी आहे की प्रत्येक जण जेव्हा एखादी गोष्ट बघतो तर त्यावेळी त्याचं स्वतःची काहीतरी एक भूमिका असते, त्याची स्वतःची जी मनोभूमिका आहे त्याच्यातनं त्यांना ती व्यक्ती दिसत असते, चरित्र दिसत असतं. आता बाबासाहेबांचं जरी चरित्र घेतलं तरी बाबासाहेबांचं चरित्राकडे सुद्धा अनेक पद्धतीने बघणारे लोक आहेत, की काही ना त्यातले त्यांचा बुद्धिवाद महत्वाचा वाटेल, काही ना त्यांच्यामधली करुणा महत्वाची वाटेल, काही ना म्हणजे तुम्ही कशाला महत्व देता आणि तुम्हाला काय त्यातलं भावतं हे बदलत राहणार आहे. आणि त्याच्यात काही गैरस मला वाटत नाही. जोपर्यंत तुम्ही त्या महामानवाच्या मूळ शिकवणीला कुठे धक्का लावत नाही तोपर्यंत तुम्हाला जे काही भावतं ते तुमच्यासाठी महत्वाचं असतं आणि अनेकदा ते समाजासाठी सुद्धा महत्वाचं असतं. त्यामुळे बाबासाहेबांच्या नवीन चरित्र लिहिले त्यावेळी आधीची चरित्र त्यांना सगळी रद्द केली असायला भाग नाही आहे, पण त्या चरित्रातनं जे राहिलं होतं, जे त्यांना जे त्या चरित्रामध्ये मधनं प्रकट होत नव्हतं ते प्रकट करण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला आणि म्हणून ही वेगळी मांडणी केली. आता यातनं अजूनही लोकांना खूप गोष्टी दिसतील की ह्या आपल्याला ह्या पुढे आणता येतील, मग त्यासाठी अजून एखाद्याने ते लिहिलं तरी त्यात काही वावगं नाही आणि ते लिहितीलच. आणि बुद्धांचं चरित्रच असतं आहे की ते तुम्हाला सतत प्रेरणा देत राहणार आहे. आणि मला वाटतं त्या त्या काळामध्ये जी सिच्युएशन असेल, म्हणजे यापुढे 100 वर्षानंतर जी सिच्युएशन असेल, त्यावेळी जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला बुद्धांच्या चरित्राचा एक वेगळा अन्वयार्थ लागू शकतो. आणि तसा लागला की ते तसं एक चरित्र पुढे येईल. याच्यात गैर काहीच नाही, फक्त ती मी ते बुद्धांचंच महानपण आहे मी म्हणेन की प्रत्येक काळामध्ये त्यांचं जीवन आपल्याला वेगळ्या पद्धतीने प्रेरणादायी वाटत राहिलेलं आहे आणि वाटत राहणार आहे. तर हीच त्यातली खरी ताकद आहे. त्याच्यामुळे मी या सगळ्यांकडे एक अशा दृष्टीने बघतो की सगळ्या चरित्रांकडे बघावं, त्यातनं पुन्हा आपल्याला काय भावतं आणि कशा पद्धतीने बुद्ध आपल्याला भिडतो आपल्या मनाला आपल्या हृदयाला ते प्रत्येकाने बघावं आणि तशा पद्धतीने पुढे जावं. म्हणजे हेच बरोबर हेच चूक अशा पद्धतीची भूमिका मी तरी स्वतः माझ्या बाबतीत घेत नाही. म्हणजे मी त्यातला फक्त मी म्हटलं की आपल्याला काय धम्माच्या दृष्टीने जे काही धम्माच्या सोबत जाणार आहे त्याने कशाने दुःख मुक्ती आहे ते तो धम्म आहे आणि ते सत्य आहे. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर.
बाबासाहेबांच्या ग्रंथावरील किंवा त्यांच्या विचारावरील अतिशय गंभीर असे चिंतन दरवर्षी आपण त्या स्मृती व्याख्यान मालेच्या रूपाने प्रत्यक्ष सभागृहात या व्यासपीठावरून अनुभवित असतो, ऐकत असतो. यावर्षी आपण ते आभासी पद्धतीने अनुभवले, ऐकले. आपला सर्वांसाठी हा एक नवीन अनुभव होता. डॉक्टर महेश देवकर सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण व सूक्ष्म निरीक्षणे नोंदवीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली बुद्ध चरित्राची मांडणी या ग्रंथावर विस्तृत व सखोल असे विश्लेषण त्यांनी केलेले आहे. मी डॉक्टर महेश देवकर सरांचे महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानते. यानंतर आजच्या या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय वक्तव्य करावे. डॉक्टर यशवंत पाटील सर. तथागत गौतम बुद्ध परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. डॉक्टर मधुकरराव वासनिक कला आणि वाणिज्य महाविद्यालय कामठी रोड नागपूर, गेल्या 50 वर्षापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन नियमित करतो आहे. आणि यावर्षी सुद्धा कोविडच्या परिस्थितीत ऑफलाईन न करता ऑनलाईन पद्धतीने आम्ही याचं आयोजन केलं आणि सातत्याने करत राहू. 2 दिवसाच्या या व्याख्यानमालेमध्ये काल दिनांक 6 डिसेंबर बी रंगराव, प्रसिद्ध साहित्यिक आणि आंबेडकरवादी विचारवंत, माजी विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ मुंबई त्यांचं व्याख्यान झालं आणि त्यांचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित जाती व्यवस्थेत चे निर्मूलन या ग्रंथाच्या आजच्या परिस्थितीवर महत्व त्यांनी विशद केलं. आणि खरंच आमच्या सर्व आंबेडकरीवादी समाजाला, आमच्या प्राध्यापक मंडळीला, आमच्या कर्मचाऱ्यांना एक ज्ञानामृत मिळालं. आजचं हे दुसरं पुष्प गुंफण्याकरिता डॉक्टर महेश देवकर सर, प्रोफेसर आणि विभाग प्रमुख पाली आणि प्राकृत विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचं जे व्याख्यान आज त्यांनी दिलं खरंच आम्हा सर्वांना प्रेरणा देणारं होतं. या व्याख्यानमालेचं आयोजन करणारे, तांत्रिक विभाग सांभाळणारे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख आणि आमच्या नॅकचे कोऑर्डिनेटर डॉक्टर सुदेश भोवते, त्यांचे सहकारी प्राध्यापक वाणी आणि त्यांची चमू, उपप्राचार्य डॉक्टर बागळे आणि सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर मनीषा नागपुरे आणि माझा सर्व वरिष्ठ महाविद्यालयातले प्राध्यापक वृंद, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि या व्याख्यानमालेकरता बरेचसे विद्यार्थी स्वयंस्फूर्त या ठिकाणी येऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने भाग घेऊन त्यांनी खरंच या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी खर त्यांचे विशेष कौतुक करतो. यापुढे सुद्धा सर्व विभागातील प्राध्यापक मंडळी आणि आम्ही सर्व लोक या व्याख्यानमालेकरिता विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी करून घेऊ अशी आशा करतो.
जगाला ओळख करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोटी गणांच्या दुःखमुक्तीचा मार्ग निर्माण केला. आधुनिक काळामध्ये निर्माण झालेल्या विविध दुःखातून दुःखमुक्ती आणि बंधुमुक्त करून डॉक्टर बाबासाहेबांनी आधुनिक विचाराचा पाया घातला. त्यामुळे तथागत बुद्धाप्रमाणेच बाबासाहेब यांचे कार्य खरंच व्याख्यानासारखे आहे. तथागत बुद्धांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग अनुसरून बाबासाहेबांनी अनुसरला त्यामुळे आधुनिक काळातील बुद्ध हे बाबासाहेब ठरतात. त्यामुळे त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही सर्व भारतवासियांनी अभिवादन करणे, त्यांच्या विचारांचे स्मरण करणे, त्यांच्या विचारातील परिवर्तन घडवण्याचा संकल्प घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असं मी तरी समजतो. आजच्या व्याख्यानमालाचे सूत्र आणि विषय लक्षात घेता बाबासाहेब यांनी बौद्ध धम्माकडे जनवादी दृष्टिकोनातून बघितले, कारण बाबासाहेब यांचा धम्मचक्र प्रवर्तनाचा हेतू आध्यात्मिक असण्यापेक्षा अधिक यलौकिक होता. बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना धर्मविरहित धम्म दिला. ते म्हणत, समाज धर्मासाठी नसून धर्म समाजासाठी आहे, म्हणून धर्माची सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून चिकित्सा झाली पाहिजे. बाबासाहेब अशा धर्माच्या शोधात होते की जो धर्म असूनही ईश्वरवादी असणार नाही, आध्यात्मिक असूनही वैज्ञानिक असेल, त्यांचा पाया ज्ञानाचा असेल. धर्म त्यांना तर्काच्या व बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारायला भाग पाडेल आणि बौद्ध धर्म या सर्व बाबतीत इतर धर्मापेक्षा अधिक स्वीकार्य राहील. बाबासाहेब यांचे कार्य फक्त एका क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या कार्याचे क्षेत्र महासागरासारखे अफाट होते. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य अतुलनीय आहे. आज देशाच्या लोकशाहीच्या डोलारा उभा आहे त्यावर कळत चढवण्याचे काम याच महापुरुषाने अखंड महत्प्रयासाने केले आहे. देशावर अनेक संकटे आली, परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने ते पेलवली, म्हणूनच आपण सर्व सुरक्षित आहोत. आज आपल्या या व्याख्यानमालेचा दुसरा दिवस. या व्याख्यानमालेकरिता आजचे व्याख्यानकर्ते डॉक्टर महेश देवकर यांनी जो विषय मांडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या बुद्धचरित्रांची मांडणी, मला तरी असं वाटतं की त्यांना वेळ कमी गेला. त्यांनी अजूनही आम्हा लोकांना व्याख्यान दिलं असतं तरी आम्ही ऐकलं असतं, यात काही शंका नाही. परंतु वेळेच्या बंधनामुळे त्यांनी आपल्या विषयाला पूर्णविराम दिला. तरी आम्हाला या आंबेडकरांनी केलेल्या बुद्धचरित्राच्या मांडणी संदर्भात खरंच ज्ञानात भर पडली, यात काही शंका नाही. आजच्या या द्वितीय सत्राचं प्रास्ताविक आमच्या महाविद्यालयाचे पाली विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि या महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉक्टर भालचंद्र खांडेकर यांनी व्यवस्थितपणे मांडणी केली आणि त्यांचं मार्गदर्शन या महाविद्यालयाला, या संस्थेला आणि या दोन्ही विभागांना वेळोवेळी मिळत असतं. आणि खरंच आम्ही त्यांचं कौतुक करतो की या वयात आरोग्याच्या काही अडचणी असताना सुद्धा ते आम्हाला सहकार्य करतात. त्याबद्दल खरंच मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी तांत्रिक बाजू सांभाळणारे आमच्या महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुदेश भोवते, प्राध्यापक वाणी, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉक्टर नागपुरे आणि या सर्व बाबींमध्ये सहकार्य करणारी त्यांची चमू प्राध्यापक चिमनकर, निखारे, बागडे मॅडम, उपप्राचार्य
आणि प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी, कनिष्ठ महाविद्यालयाची प्राध्यापक मंडळी आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा सातत्याने आम्ही केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये सर्वांचा सहभाग असतो आणि ही खरंच चांगली बाब आहे आणि ही पुढे सुद्धा सुरू राहील. आणि ज्या कोणी सर्वांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानमालेला या ठिकाणी आमच्या संस्थेचे सचिव मोहनजी वासनिक आवर्जून संपूर्ण व्याख्यानमालेला ते उपस्थित होते. तसेच मनोजी वासनिक सर हे सुद्धा संपूर्ण व्याख्यानमाला त्यांनी पूर्णपणे उपस्थित राहून अनुभवली, ऐकली. त्याबद्दल सांस्कृतिक प्रमुख या नात्याने मी दोन्ही सरांचे आभार मानते. आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक प्राध्यापक किशोर बर्भे सरांना त्यांनी या व्याख्यानमालेचे आभार मानावे अशी विनंती करते. धन्यवाद मॅडम. तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त आयोजित आजच्या या दुसऱ्या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्याकरता आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर महेश देवकर सर, विभाग प्रमुख पाली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. सरांनी अतिशय सूत्रबद्ध अशी मांडणी केली आणि त्या मांडणीतनं की भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराची उंची ही हिमालयासारखी आहे. आपण त्याच्याकडे ज्या अँगलने बघू तसं आपण त्याला समजून घेऊ. आणि तेच बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये भगवान गौतम बुद्धांचे दया क्षमा शांती हे जे त्यातले अतिशय महत्वाचे घटक आहे ते त्यांनी या ठिकाणी आणलेले आहे. आणि त्याच धर्तीवर या देशाची राज्यघटना त्यांनी स्थापली किंवा निर्माण केलेली आहे आपल्या सर्वांना अवगत. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता आमच्याच महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख पाली विभाग सन्माननीय खांडेकर साहेब यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं प्रास्ताविक केलं. त्याबद्दल या दोन्ही वक्त्यांची मी आभार मानतोय. आजच्या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर यशवंत पाटील सर यांनी सुद्धा आपला अतिशय महत्वाचा मौलिक असा वेळ देऊन संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतोय. तसंच संस्थेचे सचिव सन्माननीय मोहन वासनिक सर, सहसचिव मनोज वासनिक सर यांचं सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी संपूर्ण कार्यक्रमामध्ये अतिशय हिरीहिरीने असा भाग घेऊन उपस्थिती दर्शवली. याच कार्यक्रमाकरता सर्व आयोजकांनी जी अतिशय प्रयत्न केले त्या सर्व आयोजकांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद मानतो, त्यांचं मी आभार मानतोय. आणि पुढील सूत्रसंचालन डॉक्टर नागपूर मॅडम यांच्याकडे देतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्याख्यानमालेचा आजचा हा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाचा समारोप आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत आदरांजलीपर भीमगीत सादर करून या व्याख्यानमालेचा समारोप आपण या ठिकाणी करणार आहोत. तेव्हा मी तागडे सरांना विनंती करते की त्यांची चमू त्यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलीपर भीमगीत सादर करून या व्याख्यानमालेचा समारोप करावा. अंकित रंगारी आणि सोनाली डोंगरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण असं भीमगीत या ठिकाणी सादर करीत आहे. हॅलो.
है ना। हेलो 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 समाज
हिरवी हिरवी पाने अनतयात होता समाज हिरवी हिरवी पाने अनतयाची आली पडे दिमा तुझ्या जन्मामुळे काल कवडी मोल जिने वावनचे होते आज जुड़े जगताची प्रेमाचे नाते धन्यवाद टाकळेकर आणि त्यांची चमू. व्याख्यानमालेचा असा हा कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने संपन्न होतो आहे असे मी या ठिकाणी जाहीर करते. धन्यवाद.